तर विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. खर तर टेस्ट झाल्यानंतर हा पेपर अपलोड करायला पाहिजे होता लगेच, परंतु काही टेक्निकल इश्यूजमुळे आपल्याला थोडं लेट होतंय. तर सीसेटची मला वाटते पहिलीच प्रश्नपत्रिका आहे ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन पाहणार आहोत. पहा, पहिल्यांदा उतारे आणि नंतर मॅथ्स रिझनिंग आणि डिसिजन मेकिंगचे प्रश्न आपण पाहूया. पहिला उतार मोबाईलच्या संदर्भात आहे, त्यामध्ये मोबाईल फोन, त्याच्या आरोग्यावर होणारे परिणाम, विशेषतः कॅन्सर वगैरे आजार याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत. बारकाईने उतारा वाचला असेल तुम्ही, त्यानंतर आपण जर प्रश्न पाहिले तर प्रत्येक उतार्यावरची ओल्ड नवोल तपासून पाहणं आणि त्याच्यावर चर्चा करणं हे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे आपल्याला. तर प्रश्न पाहूया आपण. लेखकाचा मुख्य उद्देश आहे की एक, मोबाईल फोन विषयी ज्ञानाचे प्रदर्शन करणे, दोन, मोबाईल फोनचा मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जागरूक करणे, तीन, मोबाईलच्या वारंवार वापरामुळे होऊ शकणाऱ्या कर्करोगाच्या धोक्याला अधोरेखित करणे, आणि चार, लोकांना ठराविक अंतराने दवाखान्यांना भेट देण्याबाबत जागरूक करणे. तर पहिला तर पर्याय लगेच कट होईल, ज्ञानाविषयी प्रदर्शन करणे वगैरे. दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये विचार करायला पाहिजे आपल्याला की मोबाईल फोनचा मानवी शरीरावर होणारा दुष्परिणाम की वारंवार वापरामुळे होऊ शकणाऱ्या कर्करोगाचा धोका त्याला अधोरेखित करणे. तर ह्याच्याविषयी विचार केल्यानंतर जास्त प्राधान्य किंवा अधोरेखित करणे हे कॅन्सरसाठी आहे असं आपल्याला जाणवतं, त्याच्यामुळे प्राधान्य तीन नंबरच्या पर्यायाला द्यायला पाहिजे. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं लेखकाचा मुख्य उद्देश उतार्याचा हा कर्करोगाच्या धोक्याला अधोरेखित करणे हा असायला पाहिजे. चला दुसरा प्रश्न पाहूया. लहान मुलांना मोबाईल फोन पासून दूर ठेवा असा सल्ला कोणी दिला? हा एकदम ऑब्जेक्टिव्ह आहे, सरळ सरळ उतार्यामध्ये दिलेला आहे की फ्रान्सने दिलेला आहे, पर्याय क्रमांक दोन. मोबाईल फोनशी तिसरा प्रश्न आहे, पहा, मोबाईल फोनची संपर्क आणि मानवी आहार शहरावरील दुष्परिणामामध्ये थेट संबंध जोडता येत नाही. हा अ ब कड ह्यामधील अ असा दिलेला आहे. ब, मोबाईल फोनचा वापर आणि मेंदू आणि लाळ उत्पादक पिंडांशी संबंधित अर्बुद यांच्यात संबंध आहे. मोबाईल फोनच्या हाताशी होणाऱ्या सततच्या संपर्कामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रसार होऊ शकतो. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये मोबाईल फोनची संपर्क आणि मानवी शहरावरील दुष्परिणाम, शहरावरील असं दिलेलं आहे. पहा, खर तर शहराचा मानवी शहर वगैरे असा काही संदर्भ नाहीये उतार्यामध्ये, त्यामुळे फक्त अ हे चुकीचं विधान आहे असं म्हणता येईल आपल्याला. पुढचा प्रश्न पहा, मोबाईल फोनच्या परिणामासंबंधी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर चार विधाने जर आपण पाहिले बारकाईने तर विधान क्रमांक चार, किमान 10 वर्षे मोबाईल फोन वापरल्याने डोक्याच्या त्याच बाजूला मेंदूशी संबंधित अर्बुद तयार होण्याचा धोका दुपटीने वाढतो, हे सर्वात योग्य विधान आहे असं आपल्याला उतार्यात दिलेल्या माहितीनुसार म्हणता येईल. आणि पाचवा प्रश्न आहे, लेखकाची शैली कोणत्या प्रकारची आहे? ह्यामध्ये माहितीपूर्ण, वर्णनात्मक, विश्लेषणात्मक आणि निर्णयात्मक. ह्याच्यामध्ये जर आपल्याला साधारण ज्ञान असेल, वर्णनात्मक म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन केलेलं असेल, निसर्गाचं वर्णन, एखाद्या प्रसंगाचं वर्णन, एखाद्या बाबीचं वर्णन, तर त्याला वर्णनात्मक म्हणतात. पण ह्या उतार्यातून बऱ्याच प्रकारची माहिती मिळते, नॉलेज मिळतं, त्यामुळे याला माहितीपूर्ण म्हणता येईल. निर्णयात्मक तर त्याचा तर काही प्रश्न नाही, आणि विश्लेषण पण खूप असं काही केलेलं आहे विविध मुद्द्यांचं असंही नाही दिसत, त्यामुळे माहिती देणे हा उद्देश असल्यामुळे किंवा ते दिसल्यामुळे आपल्याला माहितीपूर्ण असा पर्याय निवडावा लागतो, पर्याय क्रमांक एक. लेखकाची शैली कोणत्या प्रकारची आहे? माहितीपूर्ण, पर्याय क्रमांक एक. पुढचा उतारा आहे, उतारा क्रमांक दोन, ग्रामीण शेतकऱ्याला सन्मानाने जगण्यास कोणती गोष्ट मदत करेल असे उतार्यातून दिसते. तर इथेही पर्याय क्रमांक चार आहे,
शेतकऱ्यास शेतीविषयक विविध बाबींचे योग्य प्रशिक्षण दिल्याने ही गोष्ट मदत करेल असे उतार्यातून दिसते आहे. म्हणजे कोणती गोष्ट? ज्ञानोपासक बनणे हे त्याचं त्याला बनायचं आहे. माहिती मिळाल्याने, बाजारपेठेची माहिती मिळाल्याने तो पर्याय जो आहे तो चौथ्या पर्यायापेक्षा अधिक कमकुवत आहे. आणि शेतकऱ्याने माती परीक्षण केल्याने पीक चांगलं येण्यासाठी मदत होईल. पण सन्मानाने जगण्यास मदत कोणती गोष्ट करेल? तर विविध बाबींचे, नुसतं माती परीक्षणच नाही तर विविध बाबींचे योग्य प्रशिक्षण दिल्याने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7 आहे, लेखकास सर्वांना ज्ञान ही घोषणा देणे अवघड का वाटते? तर पर्याय क्रमांक 2 आहे, आजपर्यंतच्या अशा प्रकारच्या उपक्रमांना यश न आल्याने लेखकाचा अनुभव ह्या अनुषंगाने निगेटिव्ह असल्यामुळे आणि त्यांना त्या उपक्रमांचं अपयश पाहिल्यामुळे त्याला अवघड वाटते असा साधारण अर्थ आपल्या उतार्यामध्ये दिसतो आहे. तीच पुढचा प्रश्न आहे, ज्ञान हे केवळ विकासाचे साधन नाही ते विकासाचे दुसरे रूपच आहे असे लेखक का म्हणतो? तर पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे त्याला पुष्टी देतात. ज्ञानामुळे पर्यावरणाचे विध्वंस करणारे उद्योगधंदे बंद पडतील आणि ज्ञानामुळे विकासाला हातभार लावणारे उद्योगधंदे बंद पडणार नाहीत हे सलग लेखकाने 2 ओळींमध्ये दिलेलं आहे उत्तरात जर बारकाईने पाहिलं तर. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 3 योग्य आहे असं म्हणावं लागेल. खरा ज्ञानोपासक कोण आहे असे लेखकाचे मत आहे. पुढचा प्रश्न, सरळ उतार्यामध्ये माहिती दिलेली आहे की ज्ञानोपासक ह्या शब्दाच्या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर आपण जे काही करतो ते नेमकं काय व का करतो हे ज्याला माहीत असते तो खरा ज्ञानोपासक असतो असा उल्लेख लेखकाने सरळ केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्याला निवडावा लागेल. जैविक संसाधनाचा शाश्वत विकास मानव कल्याण किंवा मानव विकास सुनिश्चित करतो. दोन्ही विधाने योग्य आहेत उतार्यातील माहितीनुसार. त्यामुळे आपल्याला अयोग्य कोणतं ह्याचं उत्तर दोन्हीही नाहीत असे द्यावं लागतं पर्याय क्रमांक 4. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे? इथे सुद्धा अयोग्य विधान विचारलेलं आहे. मानव निसर्गाचा शत्रू आहे असं म्हणणं धाडसाच ठरेल आणि तसं काही उतार्यामध्ये दिलेलं नाही लेखकाने. त्यामुळे अयोग्य आहे. ब पाहूया, जैविक संसाधने मानवाच्या गरजा पुरवतात हे योग्यच विधान आहे. त्यामुळे अयोग्य म्हणता येणार नाही त्याला. फक्त पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी योग्य कोणते? योग्य विचारले, उत्क्रांतीशिवाय एवढी अन्नधान्याची उत्पत्ती झाली नसती हे योग्य आहे. ब, अनुवंशिक विविधता क्वचितच समायोजित बदलाला सहाय्य करते. नाही, अनुवंशिक विविधतेमुळेच आणि समायोजन करायला किंवा बदल समायोजित बदलला सहाय्य करते आणि नेहमीच असं होतं. त्यामुळे क्वचितच असं म्हणणं योग्य नाही. तर ब नाही येणार त्याच्यामध्ये, फक्त अयोग्य. पर्याय क्रमांक 1. पुढचा उत्तर जो आहे तो समाजशास्त्र ह्याच्यावरचा आहे. समाजशास्त्राचं वाचन किंवा समाजशास्त्राचा अभ्यास असणाऱ्यांना हा उत्तर सोपा वाटू शकतो. सामाजिक नियमांना कसे संबोधता येईल त्यातला पहिला प्रश्न आहे. बघा, एखाद्या माणसाचे दुसऱ्याशी असलेले नातेसंबंध बिलकुल नाही, नातेसंबंधांचं वर्णन नाही केलेलं. परस्परांशी कसे वागू नये याचे नियम नाही येत. ते कसे वागावे याचे नियम असू शकतात. हा, परस्परांशी कसे वागावे या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे म्हणजे क हे बरोबर आहे. ड, सामाजिक वर्तनविषयक आदर्श हे सुद्धा योग्य आहे. त्यामुळे क आणि ड योग्य असा पर्याय दिसतोय आपल्याला पर्याय क्रमांक 3. त्याची निवड करावी लागेल. पुढचा प्रश्न, सामाजिक नियमने कशाचे नियंत्रण करतात? पहा, मानवी परस्पर संबंधाचे, मानवी स्वभावाचे, व्यक्तीच्या वर्तनाचे आणि भिन्न भिन्न समाज गटाचे. तर ह्याच्यामध्ये अ आणि क, ज्याच्यामध्ये अ मध्ये मानवी परस्पर संबंध आणि क व्यक्तीच्या वर्तनाचे असं आपल्याला उत्तर सांगता येईल. अ आणि क हे पर्याय चौथ्या याच्यात दिलेले आहेत.
त्यामुळे चौथा पर्याय निवडता येईल आपल्याला. इथं चार इथं आहे लिहिलेला. पुढचा प्रश्न, सामाजिक नियमने सामाजिक स्थान सापेक्ष असतात कारण ती व्यक्तीनुसार बदलतात. बिलकुल नाही, सामाजिक नियम सामाजिक नियमने ही व्यक्तीनुसार बदलत नसतात, ती सर्वांना लागू पडतात. त्याच्यामुळे पहिलं चूक आहे. ब, प्रत्येक समाजातील नियमनांचे स्वरूप भिन्न भिन्न असते. हा, प्रत्येक समाजानुसार नियमन बदलू शकतात, ती स्थळाप्रमाणे बदलतात हे पण बरोबर आहे. म्हणजे आफ्रिकेतलं नियमन सामाजिक नियमन आणि आशियातलं नियमन किंवा भारतातलं नियमन हे वेगवेगळं असू शकतं. ती स्थळाप्रमाणे बदलतात, समाजाप्रमाणे बदलतात, ती सापेक्षता नेहमी स्थिर असतात. म्हणजे सापेक्षता स्थिर असतात, इतर बदल जेवढे वेगाने होतात तेवढे सामाजिक नियमन बदलत नाहीत. म्हणजे आंतरजातीय विवाहातून विवाह कायदे समाजमान्य होणे हा बदल होण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. तर त्यामुळे ते सापेक्षता स्थिर असतात इतर बदलांच्या तुलनेत, हे पण बरोबर आहे. त्यामुळे ब क ड हे बरोबर आहे आणि तो पर्याय आहे क्रमांक 3. पुढचा प्रश्न, सामाजिक नियमने कोणती महत्वाची भूमिका पार पाडतात? तर समाजात स्थिरता, सामाजिक संस्थांमध्ये स्थिर संबंध, समाजाला स्थैर्य आणि समाजात सुव्यवस्था. खर तर ह्याचं उत्तर म्हणजे चारही पर्याय बरोबर आहेत असं माझं मत आहे. अ ब कड योग्य असायला पाहिजे, पण ब कड दिलेलं आहे मला वाटतं आन्सर की मध्ये. हरकत नाही, त्या अनुषंगाने त्याच्यावरती थोडीशी चर्चा होऊ शकते. समाजाला स्थैर्य आणि समाजात स्थिरता यात काही विशेष फरक आहे असं मला वाटत नाही, त्यामुळे अ ब कड सुद्धा पर्याय योग्य असू शकतो, पर्याय क्रमांक 4. पुढे तिसावा प्रश्न आहे, सामाजिक नियमनात कशाचा समावेश होतो? तर सामाजिक संस्था, परस्पर संबंध, नियम होतो याचा समावेश, लोकरीती याचाही समावेश होतो लेखकाने दिलेला आहे, समाज व्यवस्था नक्कीच नक्कीच समावेश होतो, सामाजिक कायदे होतो, सामाजिक धाटणी, समाज सामंजस्य, लोकनीती, लोकरीती आणि लोकनीती दोन्ही होतो, आणि अमूर्त आदर्श. तर बऱ्यापैकी वरील सर्व असं म्हणता येईल आपल्याला, नाकारण्यासारखा कुठला ह्यातला मुद्दा नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 निवडावा लागेल, वरील सर्व. पुढचा उतारा भावनांशी संबंधित आहे. प्रेम करणं चांगलं आहे कारण ते करणं कठीण असतं. ओके, त्या अनुषंगाने प्रश्न पहा. लेखकाच्या विचारानुसार दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणे कठीण काम आहे कारण, कारण दिलेले आहेत. अ, कोणत्याही हेतूशिवाय वा ध्येयशिवाय कुणीही दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही असं लेखकाने म्हटलेलं नाही, कारण लेखकाच्या विचारानुसार असं प्रश्नामध्ये दिलेलं आहे. लेखकाचा असा कुठला विचार आपल्याला उतारेमध्ये दिसत नाही, त्यामुळे अ नाकारता येईल. ब पहा, ते प्रेमाची अंतिम परीक्षा आहे ज्याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीला इतर सर्व कामे करून स्वतःला तयार करावे लागते असा मुद्दा लेखकाने दिलेला आहे. ते शिकायला खूप वेळ लागतो आणि धीर धरून चिकाटीने काम करत राहणे कठीण असते. हा म्हणजे हे जे गुण आहेत किंवा हे जे वर्तन आहे शिकायला वेळ लागतो आणि धीर धरून काम करत राहणे कठीण असते हे सुद्धा दिलेलं आहे. त्यासाठी व्यक्तीला स्वतःच्या सर्व शक्ती एकवटाव्या लागतात व इतर कामे करण्याचे कष्ट करावे लागतात. ओके, म्हणजे अ व्यतिरिक्त ब क ड असं म्हणता येईल आपल्याला, तसं पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रेम करायला कोणीही कसे शिकतो? एक, प्रेम करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी व्यक्तीला फार मोठा काळ तर कधी कधी जीवनभर एकटे राहावे लागते असं वर्णन केलेलं आहे दिलेलं आहे लेखकानं. त्यामुळे जर चारपैकी एक पर्याय निवडायचा असेल तर एक असू शकतो. दुसरं, व्यक्ती दुसऱ्यात विरघळणे, समर्पित होणे आणि त्या व्यक्तीशी एकात्म होणे टाळून प्रेम शकते नाही, ह्याच्यासह प्रेम शिकता येते, ते टाळून प्रेम शिकता येत नाही. ज्याप्रमाणे अंतिम परीक्षेला सामोरे जाण्यासाठी कष्टाने काम केले जाते त्याप्रमाणे व्यक्ती प्रेम करायला शकते असं काही वर्णन दिलेलं नाही. व्यक्ती त्याग करून आणि गरजू व्यक्तींसाठी कष्टाने काम करून प्रेम करायला शकते असंही लेखकाने कुठल्याही ओळीमध्ये दिलेलं नाही किंवा माहिती दिलेली नाही.
त्यामुळे फक्त एकच पर्याय क्रमांकी एक हाच निवडता येईल आपल्याला. पुढचं, दुसऱ्यांसाठी स्वतःच अवघे विश्व बनणे म्हणजे प्रेम करणे असे लेखक लिहितो तेव्हा त्याला काय म्हणायचे आहे? एक, या विधानातून लेखक स्वतःचे प्रेम म्हणजे दुसऱ्यात विरघळणे नव्हे, स्वतःला समर्पित करणे नव्हे किंवा दुसऱ्याशी एकात्म होणे नव्हे या युक्तिवादाचा विरोध करतो आहे? नाही, असं काही दिसत नाही. दोन, लेखक सुचवत आहे की व्यक्तीने जीवन दुसऱ्या व्यक्तीसाठी समर्पित केले तर तो किंवा ती कायम सुखी राहील? असंही नाही, बिलकुल नाही. तिसरं, लेखक सुचवत असावा की स्वतःचे परिप्रेक्ष व्यापक करून दुसऱ्या व्यक्तीवर विनाशर्त प्रेम करावे. हा असं वर्णन आहे उतार्यामध्ये, आपण बारकाईने वाचलं तर लक्षात येईल. चार, लेखकाचा युक्तिवाद असा आहे की जेव्हा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीला स्वतःची मानते आणि म्हणूनच ती या दुसऱ्या व्यक्तीला आयुष्यभर समाधानी ठेवू शकते. असाही युक्तिवाद लेखकाने केला आहे असं जाणवत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपल्याला जास्त प्राधान्याने निवडावं लागेल. पुढचा प्रश्न पहा. लक्षपूर्वक ऐकण्याने व घनाचे घाव सोसण्याने तरुण कशा प्रकारे दुसऱ्यावर प्रेम करायला सक्षम होऊ शकतील याचे जर चार पर्याय वाचले आपण तर पर्याय क्रमांक चार हा जास्त योग्य वाटतो. लक्षपूर्वक ऐकण्यातून व घनाचे घाव सोसण्यातून व्यक्तीला स्वतःबाबत जागरूक व्हायला आणि दुसऱ्यावर प्रेम करायला लागणारी क्षमता प्राप्त करायला मदत होत असावी हा पर्याय निवडता येतो. पुढचा प्रश्न पहा. लेखक लिहितो, प्रेम करायला शिकण्यासाठी प्रत्येकाला बराच मोठा काळ तर कधी पूर्ण जीवन एकाकी व्यक्त करावे लागते. याचा अर्थ लेखक असे गृहीत धरतो की काय गृहीत धरतो पहा लेखक. अ, इतरांच्या सहवासात गोष्टी शिकणे शक्य होत नाही कारण इतर व्यक्ती आपले विचार प्रभावित करतात, असं लेखकाने कुठे लिहिलंय असं वाचनात आपल्या येत नाही. ब, एकांतात व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिगत अनुभवावर चिंतन व त्याचे परीक्षण करायला वेळ मिळतो. हा, हे जरी खरं असेल तरी त्याचा उल्लेख मात्र ह्याच्यामध्ये नाही किंवा लेखकाला तसं म्हणायचं नाहीये किंवा लेखकाने तसं गृहित धरलेलं नाहीये. एकांतवासात व्यक्तीला प्रेमाचा वेगळा अर्थ विचारात घेणाऱ्या तो जो तिच्या स्वतःच्या अर्थाशी जुळत नाही अशा व्यक्तींपासून सुरक्षित ठेवतो, नाही असंही नाही. आणि ड, एकांतवासात व्यक्तीला स्वतःच्या आतल्या आवाजाचे काळजीपूर्वक श्रवण करण्याची, स्वतःचे जग विशाल करून प्रेम करायला सक्षम होण्याची मुभा देते. असा अर्थ किंवा असा उल्लेख उतार्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे ड वगळता कोणतेही अंतर्निहित नाहीत हा पहिला पर्याय निवडता येईल आपल्याला. असो, पुढचा उतारा. एरोसोल वायू रूपातील द्रव रूपांचे अपस्करण जे सायन्सवर आहे. विज्ञानाचे बरेच शब्द हे मराठीत भाषांतरित केल्यामुळे, ट्रान्सलेट केल्यामुळे अनोळखी किंवा अवघड वाटू शकतात. त्या अनुषंगाने 36वा प्रश्न, वॅश्लेषणाचा दर हा डॅश डॅशच्या मदतीने वर्धित केला जाऊ शकतो तर चुंबकीय क्षेत्र, विद्युत चुंबकीय क्षेत्र, अणुकेंद्रीय क्षेत्र, तर ह्या तिन्ही पैकी काही नाही, वरील पैकी एकही नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे याच. पायल्स इमल्शन प्राप्तीकरिता कोणत्या पदार्थाचे तयार करण्याची समांतर पद्धती तत्व वापरले जाऊ शकते? तर एरोसोल हे माहितीमध्ये दिलेलं आहे उत्तरात. एरोसोल पर्याय क्रमांक तीन, दुधाच्या पृष्ठभागावर प्राप्त होणारे दुग्ध सारण हे म्हणजे साई हे काय आहे विचारलेलं आहे. प्रथिनांचे अपस्करण, चरबीचे अपस्करण, दुग्ध प्रथिनांचे केसिन अपस्करण, कार्बोदकांचे अपस्करण. आपल्याला उतार्यामध्ये मेद हा शब्द आढळतो, मेद म्हणजेच चरबी, आणि त्या अनुषंगाने पर्याय क्रमांक दोन निवडता येईल आपल्याला. कशामुळे वायू रूपातील द्रव रूपाच्या अपस्करणातून एरोसोल तयार होतात? तर एक, वायू रूपाचे तुषार द्रवासोबत शून्यांकित केल्याने. दोन, नाही पहिला पर्याय नाही येणार.
दुसरा द्रव आणि वायू रूपातील मिश्रणांचे तुषार अखंड पदार्थ सोबत शून्यांकित केल्याने हा पण नाही. तीन द्रव आणि घन यांचे वायू समवेत असलेले मिश्रण शून्यांकित केल्याने ह्यालाही नाही, म्हणजे वरीलपैकी कोणतेही नाही, हा चौथा पर्याय निवडता येईल. पुढचा प्रश्न, हा अभिकर्ता ओल्या मातीच्या अल्कधर्मी पेप्टीकरणाच्या प्रक्रियेत कार्यक्षम असतो. हायड्रोजन मूलाग्र, हायड्रोक्सिल अमूलाग्र, हायड्रोजन आयन, तीनही नाही, वरील पैकी एकही नाही. तर त्याचं नाव उतारेमध्ये दिलेलं आहे. हायड्रोक्सिल आयन असं काहीच आहे. ओके, तर पर्याय क्रमांक चार वरील पैकी एकही नाही. पुढचा उतारा इंग्रजीचा आहे. इंग्रजीचा हा उतारा मला वाटतं मेटाफोर, जे अलंकार अलंकारिक भाषेविषयी आहे. अलंकारिक भाषा ही कवीला कशी उपयुक्त आहे त्याच्या भावना इतरांसमोर मांडण्यासाठी आणि त्याचं महत्व काय आहे हे उतारात दिलेलं आहे. म्हणजे खूप मोठा सार खूप छोट्या शब्दांमध्ये मेटाफोरच्या साह्याने कसा सांगता येतो आणि कशी तुलना केली जाते हे सगळं दिलेलं आहे या उत्तरामध्ये. त्या अनुषंगाने आपण प्रश्न पाहूया. द मेन आयडिया ऑफ दिस पॅसेज, मुख्य कल्पना काय आहे? तर ह्याच्यामध्ये चार नंबरचा पर्याय, द मेटाफोर इज अ ग्रेट पोएटिक डिव्हाइस. मेटाफोर हे कवीच्या हातातलं मोठं साधन आहे, शस्त्र आहे, हाच ह्या पॅसेजची कल्पना आहे, मुख्य कल्पना आहे असं म्हणता येईल पर्याय क्रमांक चार. पुढचा प्रश्न, इट कॅन बी इन्फर्ड दॅट अ मेटाफर इज, पर्याय क्रमांक एक, अ टाईप ऑफ फिगरेटिव्ह लँग्वेज. पर्याय क्रमांक एक निवडता येईल याचा. फिगरेटिव्ह लँग्वेज म्हणजे अलंकारिक भाषा. पुढचा प्रश्न, अकॉर्डिंग टू द पॅसेज थॉर्न्स काटे, पर्याय क्रमांक तीन पहा, ऍड अ न्यू एलिमेंट टू द इमेज ऑफ लव, हेच योग्य उत्तर आहे. प्रेमाच्या प्रतिमेचा एक वेगळा पैलू म्हणून काट्याचं वर्णन दिलेलं आहे असो. पुढचा प्रश्न, इट कॅन बी इन्फर्ड दॅट द ट्रू मिनिंग ऑफ द लव इज अ रोज रोज मेटाफर इज दॅट, पर्याय क्रमांक चार, लव इज अ कॉम्बिनेशन ऑफ गुड अँड बॅड एक्सपिरियन्सेस. प्रेमाच्या आणि गुलाबाच्या फुलाची तुलना करताना कशाचं कॉम्बिनेशन दाखवलेलं आहे ते चौथ्या पर्यायात दिलेलं आहे. लव इज अ कॉम्बिनेशन ऑफ गुड अँड बॅड एक्सपिरियन्स, म्हणजे काटे हे बॅड एक्सपिरियन्सच्या अनुषंगानं तिथं तुलना केलेली आहे. पुढचा प्रश्न म्हणजे पर्याय क्रमांक चार ह्याचा निवडता येईल. पुढचा प्रश्न, अकॉर्डिंग टू द पॅसेज द पोएट्स इंटेन्शन इज, पोएट्स इंटेन्शन काय आहे ते विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक तीन, टू एनेबल यू टू एक्सपिरियन्स द पोएट्स व्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यू, लेखकाचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो समजून घेण्यासाठी किंवा तो अनुभव घेण्यासाठी आपल्याला तयार करणं हे इंटेन्शन आहे पोएट्स. चला पुढचा उतारा, मला वाटतं शेवटचा उतारा आहे हा. द रायटर होल्ड्स दॅट लव कॅनॉट फॉर्म द बेसिस ऑफ रिलेशनशिप अमॉंग, रिलेशनशिप फॉर्म होऊ शकत नाही. तर याच्यामध्ये बी स्ट्रेंजर्स आणि डी बिझनेस कॉम्पिटिटर्स हे दोन पर्याय निवडता येतील, बी आणि डी, आणि ते चौथ्या ह्याच्यात दिलेले आहेत. चौथ्या पर्यायामध्ये ओनली बी अँड डी. हा उतारा
युद्धानंतरच्या परिस्थितीवर किंवा त्यावेळेसच्या मानवी संबंधावर भाष्य करतो आहे. त्याच्या अनुषंगाने पुढचा प्रश्न पहा. द रायटर कॉल्स द आयडिया ऑफ लव अमंग नेशन्स बिझनेस बिझनेस हाऊसेस अँड स्ट्रेंजर्स ऍब्सर्ड अनरियल अँड डेंजरस बिकॉज पहिला पर्याय पहिला ए पहा एक्सपेक्टेशन्स एक्सपेक्टेशन इन इज अननॅचरल बरोबर आहे. बी इट लीड्स टू जस्ट फीलिंग नाईस अँड नथिंग मोर हे पण बरोबर आहे. सी इट इट मे क्रिएट ग्रुपिंग्स ग्रुपिंग्स बद्दल ह्या अनुषंगाने काही सांगितलेलं नाही उतार्यामध्ये त्यामुळे सी नाही घेता येणार. डी इट मे लीड टू इनऍक्टिव्हिटी निष्क्रियता निष्क्रियता येऊ शकते त्यातून त्यामुळे डी पण घेता येईल. ए बी अँड डी पर्याय क्रमांक 3. पुढे इन कंपॅरिझन विथ लव द रॉयटर कन्सिडर्स द व्हर्च्यू ऑफ टॉलरन्स एज टॉलरन्स सहनशीलता. मग हा जो व्हर्च्यू आहे सद्गुण आहे किंवा गुण आहे चांगला तर तो त्याचं वर्णन कसं केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 ए बी आणि डी लो इन इमोशन भावनेमध्ये कमी पडतो तो कमी असतो. बी अनपॉप्युलर त्याच्यामुळे फार लोकप्रिय नाही किंवा लोकांमध्ये आकर्षक पर्याय नाही तो आणि डी निगेटिव्ह. ए बी अँड डी हे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे तर ते निवडता येईल आपल्याला. पुढचा प्रश्न द थीम ऑफ द पॅसेजेस पॅसेजची थीम काय आहे. याच्यामध्ये जर चार पर्याय पाहिले आपण तर पर्याय क्रमांक 2 अलोविंग स्पेस टू अदर्स इन द ओनली रेमेडी फॉर द पोस्ट वॉर वर्ल्ड पोस्ट वॉर युद्धानंतरच्या परिस्थितीमध्ये स्पेस मान्य करणं इतरांचा हे योग्य असं दिलेलं आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 2 निवडता येईल. आणि शेवटचा 50वा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्स इज इनकरेक्ट इनकरेक्ट निवडायचं आहे चुकीचं. ए इन द पोस्ट वॉर पिरियड इफ यू लाईक पीपल नो देम लव देम हे इनकरेक्ट आहे असं म्हणता येणार नाही. बी इन द पोस्ट वॉर पिरियड यू शुड आयदर लव पीपल ऑर टॉलरेट देम हे सुद्धा इनकरेक्ट आहे असं म्हणता येणार नाही कारण भाष्य त्याच्यावरतीच केलेलं आहे. लोकांना प्रेम करा लोकांवरती प्रेम करा आणि नसेल जमत ते तर त्यांना सहन करा टॉलरेट पण त्यांना त्यांचा तिरस्कार करू नका त्यांच्याशी वैरत्व घेऊ नका असं उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 नायदर बी नायदर ए नॉर बी हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. ओके याच्यानंतर आपण मॅथ्स रिजनिंगचे प्रश्न पाहूयात. 51 नंबरचा प्रश्न आहे पहा. सारणीत 5 राज्यांची 5 वर्षांची लोकसंख्या लाखात दिली आहे. सारणी दिलेली आहे चार्ट दिलेला आहे त्यामध्ये डाव्या बाजूला वर्ष 2003, 2004, 2005, 2006, 2007 दिलेले आहेत आणि अ ब क ड ई हे राज्य दिलेले आहेत आणि त्यांचं लोकसंख्या त्यांची लोकसंख्या दिलेली आहे प्रत्येकाची. आपल्याला प्रश्न असा विचारलाय की ए आणि बी मिळून ए आणि बी म्हणजे याची बेरीज करून जर सरासरी काढली 5 वर्षाची तर ती सरासरी आणि सी डी ई ही 3 राज्य ह्यांची पूर्ण बेरीज करून त्याची 5 वर्षाची सरासरी जर काढली तर त्या सरासरी लोकसंख्येशी म्हणजे ह्या लोकसंख्येचं ह्या लोकसंख्येशी अनुक्रमे प्रमाण काय म्हणजे सुरुवातीला ह्या लोकसंख्येचं प्रमाण येणार नंतर ह्या लोकसंख्येचं प्रमाण येणार तर आपल्याला ह्याची बेरीज करावी लागेल. जर बेरीज केली तर ती साधारणपणे ही बेरीज अधिक ही बेरीज बरोबर 212.2 अशी बेरीज येते. तिला जर भागिले 5 करून
सरासरी जर काढली तर साधारणपणे 42.4 अशी सरासरी येते. यांची जर बेरीज केली, ही बेरीज आणि ही बेरीज संपूर्ण बेरीज केली तर ती 324 येते. तिला जर 5 वर्षांनी भागलं तर वार्षिक सरासरी साधारणपणे 67.8 एवढी येते. मग जर त्यांचं प्रमाण काढायचं असेल आपल्याला तर यांचा भागाकार करावा लागेल. आपल्याला अ आणि ब ह्या लोकसंख्येचे म्हटलेलं आहे, म्हणजे ह्या लोकसंख्येची सरासरी पहिल्यांदा घ्यावी लागेल. जसं 42.4 भागिले 67.8 ज्याला चे असत ते वरती किंवा सुरुवातीला घ्यावं लागतं आपल्याला, आणि सरासरी लोकसंख्येशी म्हणजे क ड ई ह्या लोकसंख्येशी सरासरी लोकसंख्येशी अनुक्रमे प्रमाण हे प्रमाण वरती हे प्रमाण खाली यांचा भागाकार जर केला आपण तर साधारणपणे 53/81 असा येतो. आणि मग प्रमाण आपल्याला 53/81 असं सांगता येतं, जे दुसऱ्या पर्यायात दिलेलं आहे. ओके, काय केलंय पहा आपण इथं, अ आणि ब यांची पूर्ण लोकसंख्येची बेरीज, ती बेरीज येते 212.2. 5 वर्षाची सरासरी काढायची म्हणून त्याला 5 भागलेलं आहे. ते भागल्यानंतर सरासरी लोकसंख्या दोन्ही राज्यांची मिळून 5 वर्षातली 42.4 येते. ह्या 3 राज्यांची एकूण लोकसंख्येची 5 वर्षातली बेरीज 324 येते. 5 वर्षाची बेरीज आहे म्हणून 5 वर्षाने भागलेलं आहे, त्याची सरासरी 64.8 येते. प्रमाण काढताना ह्यांची सरासरी अ आणि ब ची सरासरी सुरुवातीला घ्यायची आहे म्हणून वरती घेतली, आणि खाली ह्या 3 राज्यांची 5 वर्षाची सरासरी घेतलेली आहे. त्यांचं प्रमाण जर काढलं भागाकार करून तर 53/81 असं येतं, जे दुसऱ्या पर्यायात आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न असा आहे, एक काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात. कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात. समजा आपण इथे मांडणी केली की कबीर, अक्षय आणि तिसरा आहे सत्यम. एक्सच्या प्रमाणात जर मानलं, समजा एक्स अक्षयला एक्स दिवस लागतात. पाहि तर दिवस लिहू आपण, अक्षयला एक्स दिवस लागतात, कबीरला 10 दिवस कमी म्हणजे एक्स वजा 10 दिवस लागतील, आणि सत्यमला अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त लागतात म्हणून एक्स अधिक 15 एवढे दिवस लागतात. आता पुढे दिलेले आपल्याला कबीर आणि अक्षय दोघे मिळून 12 दिवसात काम पूर्ण करतात. मग कबीरचं रोजचं काम अधिक अक्षयचं रोजचं काम हे अशा प्रकारे करता येईल आपल्याला, 1/(x+10) हे कबीरचं दररोजचं काम असणार आहे अधिक अक्षयचं दररोजचं काम 1/(x) हे जर आपण केलं तर 12 दिवसातला संपवतात दोघे मिळून, तर मग रोजचं काम दोघांचं 1/12 असं असेल. हे सोडवून हे समीकरण मिळतं आपल्याला. हे सोडवून आपण x ची किंमत सहज काढू शकतो, आणि ती x ची किंमत इथं इथं आणि इथं टाकल्यावर तिघांना किती दिवस लागतात हे स्वतंत्रपणे कळेल आपल्याला. पाहूया आपण काढून पहा. आता इथे ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे लसावी काढावा लागेल, तो येईल 1/(x)-10x. नियमाप्रमाणे आपण ह्याला जर भागलं तर एक्स गुणाकार येईल, त्याचा आणि याचा एकचा गुणाकार होईल एक्स अधिक, पुन्हा एक्स न जर ह्याला भागलं तर एवढा भागाकार येईल 1/(x+10) एवढा, आणि त्याचा एकचा गुणाकार केला तर 1/(x+10) असं येईल बरोबर 1/12. जर याचा आणि याचा गुणाकार केला तर तो कसा येईल पहा, 12 हे एक्स आणि एक्स 2x+10 बरोबर ह्याचा आणि एकचा गुणाकार 1/(x+10x. हे जर सगळं सरळ केलं तर 12 × 24x 24x + 12 ×
120 12 10 120 बरोबर एक्स वर्ग वजा 10 एक्स हे सगळे एका बाजूला आणून पुढे शून्य राहील अशी व्यवस्था आपण जर केली तर असं होईल पहा वजा एक्स वर्ग हे वजा 10 इकडे आल्यानंतर अधिक होतील अधिक 34 एक्स हे 10 आणि हे 24 34 34 वजा 120 बरोबर शून्य हे वजा चिन्ह जर अधिक करायचं असेल म्हणजे मायनसचं प्लस करायचं असेल तर सर्व चिन्ह आपल्याला बदलावे लागतील एक वर्ग समीकरण आपल्याला मिळेल एक्स वर्ग वजा 34 एक्स अधिक 120 बरोबर शून्य 34 एक्स येण्यासाठी 30 एक्स आणि 4 एक्स असे घ्यावे लागतील आपल्याला जर आपण हे इकडे घेतलं तर पहा असं होईल एक्स वर्ग वजा 30 एक्स वजा 4 एक्स अधिक 120 बरोबर शून्य एक्स वजा 30 एका कंसात आणि एक्स वजा 4 दुसऱ्या कंसात बरोबर शून्य एक्स बरोबर 30 किंवा एक्स बरोबर 4 आता इथं एक्स बरोबर जर 4 घेतला आपण तर 4 पेक्षा 10 दिवस कमी हे काय होऊ शकत नाही त्यामुळे ही किंमत येणार नाही एक्स बरोबर 30 म्हणजे अक्षय एक्स म्हणजे 30 आला 30 वजा 10 कबीर 20 आणि हा जो सत्यम आहे तो 30 अधिक 15 म्हणजे 45 दिवस लागतात असा अर्थ होईल आता आपल्याला विचारलंय काय अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करायला किती दिवस लागतील अक्षय एकटा 30 दिवसात करतो सत्यम एकटा 45 दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम करायला किती दिवस लागतील तर मग हे आपल्याला असं करता येईल रोजचं काम 130 अक्षयचं अधिक सत्यमचं 145 बरोबर यांचा लसा येतो 90 इथं 3 इथं 2 बरोबर 5/90 बरोबर 1/18 रोजचं काम दोघांचं मिळून 1/18 म्हणजेच दोघांना मिळून ते काम संपवायला 18 दिवस लागतील जे की कोणत्या पर्यायात आहे 4 कसं सोडवलं व्यवस्थित पहा समीकरण आहे एक्सच्या किमती काढायच्या आहेत त्या किमती तिघांच्याही टाकायच्या आहेत त्यानंतर अक्षय आणि सत्यम दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील हे आपल्याला 18 काढता येईल ओके चला पुढचं उदाहरण पाहूया हे इनपुट आउटपुट आदान प्रदान अशा प्रकारचं उदाहरण आहे आणि त्याच्यामध्ये जी रचना आहे अरेंजमेंट आहे ती जर आपण समजून घेतली तर ते आपल्याला डायरेक्ट इथं ह्या पाचव्या पायरीमध्ये समजते ह्याच्यामध्ये पाचवी पायरी बारकाईने पाहिली असता दिसतं छोटे अक्षर छोटे शब्द म्हणजे एका अक्षरवाले दोन अक्षरवाले तीन अक्षरवाले चार अक्षरवाले पाच सहा असे अशी रचना अपेक्षित आहे पण ती रचना करण्यासाठी म्हणजे पूर्ण रचना होण्यासाठी इनपुट पासून एक एक बदल करत 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 पुढे जावं लागतं आपल्याला आणि इनपुटमध्ये आपण पाहिलं तर इनपुटमधून पहिल्या पायरीत येताना फक्त हा आय एवढाच सुरुवातीला घेतलेला आहे आणि बाकी सगळे शब्द जशाच तसे ज्या त्या क्रमाने आपल्याला इथं पुढे मांडलेले दिसतात पुढच्या पायरीमध्ये आय तसाच ठेवून आणि एकच बदल केलेला आहे ते म्हणजे हा जो दोन अक्षरी शब्द आहे गो तो इथे घेतलेला आहे आणि बाकी सगळे शब्द उरलेले आय आणि गो सोडून उरलेले सगळे शब्द नो पासून ते नेट पर्यंत जसेच्या तसे ठेवलेले आहेत तिसऱ्या पायरीमध्ये पुन्हा आय गो नो फिट इथपर्यंत जसं होतं वरती तसंच ठेवलेलं आहे एक बदल करणं अपेक्षित आहे आणि तो म्हणजे तीन अक्षरांचा हा शब्द इथे घेतलेला आहे बाकी सगळे शब्द इथे असेच ठेवलेले आहेत हा जर क्रम पाळला तर पाचवी पायरी अशी येते मग आता आपल्याला विचारले की जर इनपुट असं असेल तर ही पायरी कोणती येईल किती नंबरची पायरी ही अशी येईल पहिली पायरी आपण जर पाहिली तर पहा मी पुढे पहिली पायरी लिहितो ह्या इनपुट नंतर पहिली पायरी एकाच बदलासहित अशी येईल एन फक्त सुरुवातीला येईल आणि बाकी शब्द जसेच्या तसे लिहिले जातील एन क्लास रेट
पेन ट्रू. ट्रू चा टी आर समजून घ्या. पुढे दुसरी पायरी एन तसाच ठेवून एक बदल करायचा आहे आपल्याला, तो म्हणजे दोन एन नंतर दुसरा दोन अक्षरी शब्द आहे अप. मग एन अप, त्यानंतर उरलेले शब्द तसेच, जसे की क्लास, रॅट, पेन आणि ट्रू अशा प्रकारे. तर हीच पायरी आपल्याला इथे दिलेली आहे, एंड अप क्लास रॅट पेन ट्रू. ही किती पायरी आहे? जर ही पहिली असेल तर ही दुसरी पायरी, दुसरी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन. ही अरेंजमेंट व्यवस्थित पाहिली तर ही अरेंजमेंट पुढे पुढे जाताना ही रचना आपल्याला फक्त दुसऱ्या पायरीवर सापडते, त्याच्यापेक्षा पुढे जायची आवश्यकता नाही. ओके, चला पुढचा प्रश्न. पी क्यू हे कप व बशांचे संच आहेत. विशिष्ट क्रमाने नसलेल्या या संचाविषयी पुढील माहिती वाचा. अ, एकरंगी कपांचा रंग निळा, पांढरा व पिवळा आहे. एकरंगी बशांचा रंग लाल, गुलाबी आणि पांढरा आहे. कोणताही संच एका रंगाचा नाही. चल, संच म्हणजे ही सगळी माहिती दिलेली आहे. आता आपण ओ पी क्यू हे तीन संच म्हणजे सेट काढू. ओ पी आणि क्यू हे सेट आहे, याच्यामध्ये असं करता येईल आपल्याला. समजा हे कप आहेत आणि ही बशी आहे, इथं रंग टाकता येतील. तीन प्रकारचे रंग आहेत कपाचे, तीन प्रकारचे रंग आहेत बशीचे. ओ सेट, पी सेट, क्यू सेट. एक रंगी कपांचा रंग निळा, पांढरा, पिवळा. निळा, पांढरा आणि पिवळा. एक रंगी बशांचा रंग लाल, गुलाबी आणि पांढरा. लाल, गुलाबी आणि पांढरा. कोणताही संच एका रंगाचा नाही, याचा अर्थ ह्या तीन पैकी कोणताच सेट मॅचिंग नाही, म्हणजे कप आणि बशी सेम रंगाचे नाही. एका कपाला एकच रंग आहे, त्यालाच एक रंगी कप म्हटले. एका बशीला एकच रंग आहे, एका बशीला, कोणत्याच एका बशीला डबल रंग येणार नाही किंवा मिक्स येणार नाही. हे नियम वरती दिलेले आहेत, त्याप्रमाणे माहिती पहा. संच ओच्या कपाचा रंग पिवळा, ओच्या कपाचा रंग पिवळा. पिवळा नाही, ओके, पिवळा नाही म्हटले. पिवळा नाही. पीच्या कपाचा रंग निळा नाही, पीच्या कपाचा रंग निळा नाही. क्यूच्या बशीचा रंग पांढरा नाही, बशीचा रंग, क्यूची बशी पांढरी नाही. क्यूच्या बशीचा रंग लाल नाही, बशीचा रंग लाल नाही असं असावं, पण तिथं चुकून क्यू झालेलं आहे. संच ओची बशी पांढरी आहे, संच ओची बशी पांढरी आहे असं दिल्यानंतर आपल्याला असा अंदाज करता येईल इथून पुढे की बशी पांढरी आहे म्हणजे ती गुलाबी किंवा लाल नाही. बशी पांढरी आहे म्हणजे कप पांढरा मुळीच नाही, ह्या दोन खुणा नाहीत. म्हणजे मग कप पांढरा नाही, पिवळा नाही, म्हणजे कप कसा असेल? निळा असेल. हा निळा असेल म्हणजे हा निळा नसेल. त्यानंतर हे जर असेल पांढरं तर हे नसेल पांढरं. इथं गुलाबी असणार आहे, इथं नसणार आहे, हे असणार आहे. 54 नंबरचा प्रश्न आहे पहा. ओपी क्यू हे कप व बशांचे संच आहेत. विशिष्ट क्रमाने नसलेल्या संचाविषयी पुढील माहिती वाचा. एकरंगी कपांचा रंग निळा, पांढरा व पिवळा आहे. एकरंगी, एकरंगी याचा अर्थ एक कप एकाच रंगाचा आहे, एका कपाला दोन रंग नाही. एकरंगी बशांचा रंग लाल, गुलाबी, पांढरा आहे, म्हणजे तीन बशा आहेत, तीन कप आहेत आणि बशी किंवा कप हे प्रत्येकी सिंगल सिंगल रंगाचे आहेत, एका एका रंगाचे आहेत. कोणताही संच एकाच रंगाचे नाही, म्हणजे कप आणि बशी हे वेगवेगळ्या रंगाचे असणार, कप वेगळ्या रंगाचा, बशी वेगळ्या रंगाची, मॅचिंग असणार नाही. तर पुढे माहिती दिलेली आहे पहा. संच ओच्या कपाचा रंग पिवळा नाही. आता आपण एक साधारण चार्ट काढता येईल आपल्याला.
सोपं जाण्यासाठी ओ पी क्यू हे तीन सेट आहेत. हे कप आणि इकडे असतील बशी. ओ सेट पी क्यू सेट. संच ओच्या कपाचा रंग पिवळा नाही. ओच्या कपाचा रंग पिवळा नाही. हा कपाचे रंग अगोदर लिहू आपण. कपांचे रंग वरती दिलेले आहेत. एक रंगी कपांचा रंग निळा पांढरा पिवळा आहे. निळा पांढरा आणि पिवळा. बशांचे रंग लाल गुलाबी पांढरा. लाल गुलाबी आणि पांढरा. कोणताही संच एका रंगाचा नाही. संच ओच्या कपाचा रंग पिवळा नाही. ओचा कप पिवळा नाही. पीचा कप निळा नाही. संच क्यूच्या कपाचा रंग पांढरा नाही. क्यूच्या कपाचा रंग पांढरा नाही. तिथं चुकून बशीचा रंग पांढरा नाही असं झालेलं आहे. तिथं करेक्शन करून घ्या. सं एफ म्हणजे फ. संच क्यूच्या कपाचा रंग पांढरा नाही असं पाहिजे. करेक्शन करून घ्या. आणि पुढे जे म्हणजे ज. संच क्यूच्या बशीचा रंग लाल नाही. क्यूच्या बशीचा रंग लाल नाही. संच ओ ची बशी पांढरी आहे. संच ओ ची बशी पांढरी आहे. माहिती एवढीच दिलेली आहे आपल्याला. ह्याच्यावरून बाकी तक्ता आपण फुलफिल करू शकतो. चार्ट भरू शकतो. बशी पांढरी आहे ह्याचा अर्थ ती गुलाबी नाही लाल नाही. शिवाय ही बशी पांढरी आहे म्हणल्यानंतर दुसरी पी ची किंवा क्यू ची बशी पांढरी नाही. हे प्रत्येक वेळी करायचंय आपल्याला. आता बशी पांढरी आहे म्हणल्यानंतर कप पांढरा म्हणजे मॅचिंग असणार नाही. मग हे नाही म्हणजे कप कसा असणार निळा असणार. हा कप निळा आहे तर ह्यातला कोणताही कप निळा असणार नाही. आता क्यूचा कप निळा नाही पांढरा नाही म्हणजे तो कसा असणार पिवळा असणार. क्यूची बशी ही लाल नाही पांढरी नाही म्हणजे गुलाबी असणार. ही गुलाबी आहे म्हणजे ही गुलाबी नसणार. इथं गुलाबी नाही पांढरी नाही म्हणजे ही लाल असणार. त्यानंतर इथं ओची क्यूची पांढरी नाही म्हणजे पीची पीचा कप पांढरा असणार. हे आहे म्हणजे हे नसणार. अशा प्रकारे हा चार्ट फुलफिल करता येईल आपल्याला आणि मग विचारलेल्या प्रश्नाकडे जाता येईल. आता हे मिळाले उत्तर आपल्याला. जसे की ओची कप आणि बशी ही निळी आणि पांढरी असणार. पीचा कप पांढरा आणि बशी लाल असणार. क्यूचा कप पिवळा आणि बशी ही गुलाबी असणार. विचारलंय कोणाचं पीच्या बशी व कपाचा रंग. बघा पीच्या बशीचा कपाचा रंग अनुक्रमे म्हणजे पीच्या बशीचा रंग पहिल्यांदा लिहायचा. पीची बशी आहे लाल आणि पीचा कप आहे पांढरा. लाल आणि पांढरा पर्याय क्रमांक तीन लक्ष द्या. पुढचा प्रश्न. अक्षरे व अंक यांची एक शृंखला दिलेली आहे. तर गटात न बसणाऱ्या समूहाचा पर्याय जर आपण चारही पाचही पर्याय जर पाहिले पाच पर्याय जर पाहिले तर त्यामध्ये आपल्याला जाणवतंय की अंक आहे चिन्ह आहे अक्षर आहे. अंक चिन्ह अक्षर अंक चिन्ह अक्षर अंक चिन्ह अक्षर. मात्र इथं अंक न देता अक्षर अक्षर दिलेलं आहे. अक्षर चिन्ह अक्षर दिलेलं आहे त्यामुळे हे वेगळं निघेल. डी डी कोणत्या पर्यायात आहे तर पर्याय क्रमांक तीन. पुढे पहा. प्रश्न आहे खरे खोटे ह्या टॉपिकवरचा. माणसे नसणाऱ्या देशातील एका गावात माणसाच्या मेंदूची रचना अशी झाली आहे की लोक चौकशीचे उत्तर दोन वाक्यात देतात. यातील एक वाक्य नेहमीच्या तथ्याचे वर्णन करते व दुसरे अस्तित्वात नसलेल्या तथ्याचे वर्णन करते. थोडक्यात सांगता येईल की प्रत्येक माणूस दोन वाक्य बोलतो. त्यातलं एक वाक्य खरं असेल एक वाक्य खोट असेल. त्यांच्यापैकी एक जण या भागातील सर्वोत्तम धनुर्धारी आहे. धनुर्धारी म्हणजे धनुष्य चालवण्याचं वापरण्याचं कौशल्य असलेला
धनुर्धारी स्वतःच्या धनुकौशल्याचा विकास करण्यासाठी त्याच्याकडून सूचना मिळवण्यासाठी तुम्ही तिथे गेला आहात. त्या ठिकाणी पोहोचल्यावर वडाच्या छायेत बसून गप्पांचा आनंद लुटणाऱ्या 3 व्यक्ती तुम्हाला आढळल्या. यातील 2 स्वतःच्या धनुष्याची डागडुजी करत होते. जेव्हा तुम्ही चौकशी सुरू केली तेव्हा त्यांनी पुढील प्रतिसाद दिला. आता इथं नोट करण्यासारखी वाक्य आहे की 2 स्वतःच्या धनुष्याची डागडुजी करत होते. व्यक्ती किती होत्या? 3 व्यक्ती होत्या. 3 व्यक्ती आहेत. पुढे दिलेलं आहे जेव्हा तुम्ही चौकशी सुरू केली तेव्हा त्यांनी पुढील प्रतिसाद दिला. अनु म्हणाला, अनु हा एक व्यक्ती आहे, हे माझे धनुष्य आहे. अनु, बनू आणि चानू असं आपण काढू शकतो. अनु, बनू आणि चानू त्यांनी जे 3 वाक्य, तिघा जणांनी 2 वाक्य बोललेली आहेत, तर त्या वाक्यांचं आपण असं विभाजन करू शकतो. अनु काय म्हणलेलं आहे, हे माझे धनुष्य आहे. धनुष्य कोणाचे आहे याच्याबद्दलच एक वाक्य आहे. आणि धनुर्धारी कोण आहे याच्याबद्दलच दुसरं वाक्य आहे. तर अनु म्हणाला, हे माझे धनुष्य आहे, माझे आहे आणि मी आमच्यातील श्रेष्ठ धनुर्धारी नाही. हे धनुर्धारी मी नाही. अशी 2 वाक्य अनु म्हणालेलं आहे. बनू काय म्हणाला, हे माझं धनुष्य नाही, माझे नाही आणि अनु गावातील सर्वोत्तम धनुर्धारी आहे. म्हणजे धनुर्धारी कोण आहे असं बनू म्हणालेलं आहे, अनु आहे धनुर्धारी असं म्हटलंय तो. चानू काय म्हणालेलं आहे, मी कधीच धनुष्याला स्पर्श करत नाही. चानू म्हणालेला आहे, स्पर्श नाही आणि बनू सर्वोत्तम धनुर्धारी आहे. म्हणजे धनुर्धारी कोण आहे, बनू आहे. साधारण शॉर्टकट मध्ये आपण तिघांनी बोललेली 2 वाक्य अशा स्वरूपात लिहू शकतो. आता विचारलंय काय, तुम्हाला कोणाकडून धनुकौशल्याची सूचना मिळतील? धनुकौशल्याची सूचना मिळवायची कोणाकडून? जो सर्वोत्तम धनुर्धारी असेल त्याच्याकडून. कारण ते दिलेलं आहे की जो सर्वोत्तम धनुर्धारी आहे त्याच्याकडूनच सूचना मिळवण्यासाठी तुम्ही तिथे गेला आहात. सर्वोत्तम धनुर्धारी निवडायचा आहे. मग सर्वोत्तम धनुर्धारी कोण असेल ह्या संबंधात हे 4 पर्याय आहेत. आपण पाहूया तिघांपैकी कोण असेल सर्वोत्तम धनुर्धारी. तर समजा अनु सर्वोत्तम धनुर्धारी असेल तर त्याचं एक वाक्य खरं, एक वाक्य खोटं. ह्याच बनूचं एक वाक्य खरं, एक वाक्य खोटं. कोणतंही एक वाक्य खरं, एक वाक्य खोटं असेल. अशी पडताळणी करून आपण पाहू. आता याचं उत्तर अनु आहे. समजा आपण अनुला पडताळून पाहिलं तर तेच उत्तर बरोबर येणार आहे. त्याच्याऐवजी आपण बनू आणि चानूला पडताळून पाहू की बनू जर सर्वोत्तम धनुर्धारी असेल तर त्याचं एक वाक्य खरं आणि एक वाक्य खोटं असलं पाहिजे. बरोबर. बनू काय म्हणतो, हे माझे धनुष्य नाही. जर हा सर्वोत्तम धनुर्धारी असेल तर त्याच्या हातातलं धनुष्य हे त्याच्याच असणार. म्हणजे पहिलं वाक्य तो खोटं बोलतोय. जर पहिलं वाक्य खोटं बोलत असेल तर दुसरं वाक्य त्याचं खरं पाहिजे. जर बनू सर्वोत्तम धनुर्धारी असेल तर आपण पडताळून पाहतोय की त्याचं एक वाक्य खरं आणि एक वाक्य खोटं पाहिजे. कोणतंही एक खरं, एक खोटं. जर समजा तो सर्वोत्तम धनुर्धारी असेल तर हे त्याचंच धनुष्य असलं पाहिजे. पण तो म्हणतो हे माझं नाही. समजा हे वाक्य तो खोटं बोलतोय असं धरू, पण दुसरं तरी वाक्य त्याने खरं बोललं पाहिजे आणि ते असं असलं पाहिजे की बाबा मी स्वतः धनुर्धारी आहे असं. पण ते सुद्धा काय आहे, खोटं आहे. दोन्ही वाक्य खोटी असू शकत नाही. त्यामुळं बनू सर्वोत्तम धनुर्धारी नाही हे लक्षात घ्या. जर चानू सर्वोत्तम धनुर्धारी आहे असं गृहित धरून आपण त्याचे 2 वाक्य पडताळून पाहिली तर त्याचं एक वाक्य खरं, एक वाक्य खोटं असं पाहिजे. तर चानू म्हणतोय मी धनुष्याला कधी स्पर्श करत नाही. तो सर्वोत्तम धनुर्धारी असेल तर असं होऊ शकत नाही. म्हणजे तो हे पहिलं वाक्य खोटं बोलतोय. मान्य, पहिलं वाक्य खोटं आहे पण दुसरं तरी खरं पाहिजे. आणि ते असं पाहिजे की तो स्वतः धनुर्धारी आहे. पण तिथे तो काय म्हणतोय, धनु सर्वोत्तम धनुर्धारी आहे. बनू सर्वोत्तम धनुर्धारी आहे.
त्यामुळे दोन्ही वाक्य खोटी असू शकत नाही, त्यामुळे तो सुद्धा सर्वोत्तम धनुर्धारी नाही. मग अनुच्या संदर्भात हे पडताळून पाहिल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की अनु सर्वोत्तम धनुर्धारी असेल तर एक वाक्य खरं एक वाक्य खोटं बोलणार. मग हे माझे धनुष्य आहे हे समजा तो खरं बोलतोय, कारण तो धनुर्धारी असेल तर मग त्याचं धनुष्य असणारच. हे माझे धनुष्य आहे हे जर वाक्य खरं असेल तर हे वाक्य खोटं असलं पाहिजे. आहे का बघू खोटं, मी सर्वोत्तम धनुर्धारी नाही असं तो खोटं बोलतोय म्हणजे 100% हे लागू पडतंय. ह्याला लागू पडतंय, ह्यांना लागू पडतंय का पाहू. आता बनू म्हणतोय माझे धनुष्य नाही, हे वाक्य खोटं असणार आहे, कारण ह्याच्या बरोबर आणखी एक धनुर्धारी आहे आणि हे वाक्य खोटं असेल तर हे वाक्य खरं असलं पाहिजे. अनु सर्वोत्तम धनुर्धारी आहे 100% हे वाक्य खोटं आहे आणि हे वाक्य खरं आहे. चानूच्या संदर्भात जर पाहिलं तर चानू जे बोलतोय की मी धनुष्याला स्पर्श करत नाही हे वाक्य खरं असणार आहे, आणि बनू सर्वोत्तम धनुर्धारी आहे हे खोटं आहे, कारण खरा सर्वोत्तम धनुर्धारी कोण आहे, अनु आहे. त्यामुळे अनुला पडताळून पाहताना आपल्याला तिघांचीही 3, 2, 6 वाक्य ही दिलेल्या निकषात बसतायत असं दिसतंय. त्यामुळे अनु सर्वोत्तम धनुर्धारी आहे. मग आपल्याला पर्याय निवडताना फक्त अनुकडून सूचना मिळतील हा तिसरा पर्याय निवडावा लागतो. चला पुढचा प्रश्न. सांकेतिक भाषेत कम्प्युटरला काय म्हटलेलं आहे पहा. LNBVQSFU असं म्हटलेलं आहे. याच्यात जर पाहिलं आपण तर हे तीन पुढचे ह्यामध्ये पहा एमच्या अगोदरचा अक्षर एल घेतलेला आहे, सीच्या अगोदरचा अक्षर बी घेतलेला आहे आणि ओ च्या अगोदरचा अक्षर एन घेतलेला आहे. इथं सुद्धा तसंच आहे. आरच्या अगोदरच अक्षर आरच्या नंतरचा अक्षर एस घेतलेला आहे, टीच्या नंतरचा अक्षर यू घेतलेला आहे, ईच्या नंतरचा अक्षर एफ घेतलेला आहे, पीच्या नंतरचा अक्षर क्यू घेतलेला आहे, युच्या नंतरचा अक्षर व्ही घेतलेला आहे. जर दिलेल्या शब्दाचा जर आपण अशा प्रकारे कोड बनवला तर काय येईल पहा. बलखेड ह्याच्यामध्ये हे तीन आणि मधले दोन, तर ह्याच्यामध्ये एमच्या एलच्या अगोदरच के येईल, युच्या अगोदरच टी येईल आणि बीच्या अगोदरच ए. के टी ए असं कुठं आहे, इथं आहे, इथं आहे. बघूया पुढे. आता मध्ये जर पाहिलं तर एच च्या नंतरच के येईल, सॉरी एच च्या नंतरच आय येईल आणि के च्या नंतरच एल येईल. आय एल असं कुठे आहे तर इथं आहे, हा पर्याय कट होईल. त्याचप्रमाणे मग इथं आर च्या नंतरच एस आहे तर डी च्या नंतरच ई येईल, आहे इथे ई. ए च्या नंतरच बी येईल, इथं आहे, आणि ई च्या नंतरच एफ येईल, ते इथं आहे. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 आपल्याला निवडता येईल. ओके चला पुढे पाहूया. कर्मचारी बी जी एच. आता हा प्रश्न मी क्वेश्चन पेपर मध्ये पाहून चार्ट बनवतो याच्यावरती पहा. तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पाहिला तर चार्ट कसा बनवतोय आणि काय करतोय आपण ते पाहता येईल. याला बी जी के हे 8 कर्मचारी आहेत, ते 3 विभागात काम करतात.
आणि 8 वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करतात. प्रत्येक जण वेगळ्या शहरात काम करतो, वेगळ्या शहरात कुठल्या तरी काम करतो आणि 3 विभागांमध्ये 2, 3, 3 अशा प्रकारे 8 जण काम करतात. कारण 2 पेक्षा कमीत कमी 2 आणि 3 पेक्षा जास्त नाही असे कर्मचारी प्रत्येक विभागात काम करतात असं दिलेलं आहे. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला भरण्याची माहिती दिलेली आहे, ती कशी भरायची पहा. जी दिल्ली येथे इंजिनिअरिंग विभागात काम करतो, जी दिल्ली येथे इंजिनिअरिंग विभागात काम करतो. इंजिनिअरिंग मध्ये काम करतो म्हणजे तो सिस्टीम मध्ये मार्केटिंग मध्ये काम करत नाही, दिल्लीला काम करतो म्हणजे अशा आपल्याला पुन्हा करता येतील की दिल्लीला दुसरं कोणी काम करत नाही आणि हा दिल्ली व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही काम करत नाही. एच रांची येथे कार्यरत आहे, एच रांची येथे कार्यरत आहे परंतु सिस्टीम विभागात नाही, एच सिस्टीम विभागात काम करत नाही. मार्केटिंग विभागातील कोणीही हैदराबादला कार्यरत नाही, मार्केटिंग विभागातील कोणीही हैदराबादला, आता ह्याची नोंद घेऊ आपण, मार्केटिंग विभागातील कोणीही हैदराबादला काम करत नाही. जीच्या विभागाचा कोणीतरी आणखी एक जण आहे, तो कोलकाता येथे कार्यरत आहे, याची पण आपण नोंद घेतलेली आहे. व्ही कोलकाता येथे कार्यरत नाही, व्ही पहिले तर कोलकाता येथे कार्यरत नाही आणि डीच्या विभागात काम करतो. म्हणजे व्ही आणि डी हे एका विभागात काम करतात, त्या 3 नोंदी आपण एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत. बी आणि टी दोघेही मार्केटिंग विभागात काम करतात, बी आणि टी, बी मार्केटिंग विभागात काम करतो, टी मार्केटिंग विभागात काम करतो, हे दोघे दुसरीकडे कुठेही काम करत नाहीत. जो मार्केटिंग मध्ये काम करतो तो भोपाळला कार्यरत नाही, जो मार्केटिंग मध्ये काम करतो तो हैदराबादला कार्यरत नाही असं लिहिलं होतं, पण आता भोपाळला सुद्धा तो काम करत नाही असं आपल्याला दिसतं. हैदराबाद भोपाळला मार्केटिंग वाले काम करत नाहीत. टी नागपूरला कार्यरत नाही, टी जो आहे तो नागपूरला कार्यरत नाही. एवढं भरून झाल्यानंतर आता उरलेली माहिती ही आपण भरायची आहे उपलब्ध माहितीवरती. एक वाक्य आपलं राहिलेलं आहे, डी हैदराबाद मध्ये आणि एफ मुंबई येथे कार्यरत आहे. डी हैदराबाद, डी हैदराबादला, तो हैदराबादला काम करतो म्हणजे ह्या कोणा करता येतील आपल्याला, डी हैदराबाद मध्ये आणि एफ मुंबई मध्ये कार्यरत आहे. एफ मुंबईला कार्यरत आहे म्हणजे इकडं कार्यरत नाही, इथं आहे म्हणजे इथं नाही, अशा प्रकारे. जवळपास दिलेली माहिती आपण भरलेली आहे. आता इथून पुढची माहिती तर्क करून आणि अंदाज करून आणि दिलेल्या ह्या इतर माहितीच्या आधारे भरता येते का आपण पाहू. तर दिलेलं आहे की मार्केटिंगवाले हैदराबादला आणि भोपाळला काम करत नाहीत, तर मार्केटिंगवाला हैदराबादला काम करणार नाही, भोपाळला पण काम करणार नाही. हा पण मार्केटिंगवाला आहे आणि हा हैदराबादला काम करत नाही, भोपाळला सुद्धा काम करणार नाही, विभागात काम करतात असं दिलेलं आहे आपल्याला. तर व्ही आणि डी हे जर दोघं एकाच विभागात असतील तर नक्कीच ह्या विभागात नसतील. कोणत्या ह्या? कारण एका विभागात जास्तीत जास्त 3 व्यक्ती काम करतात, त्यामुळे व्ही आणि डी हे ह्या विभागात येणार नाहीत मार्केटिंग विभागात, आणि ते इंजिनिअरिंग विभागात सुद्धा येणार नाहीत. कारण जीच्या विभागाचा एकमात्र अन्य व्यक्ती कोलकात्याला काम करतो, म्हणजे जी ज्या विभागात आहे, जी ह्या विभागात आहे त्याच्या विभागात फक्त आणखी एकच व्यक्ती काम करतो हे दिसतं. त्यामुळे अर्थातच व्ही आणि डी हे सिस्टीम विभागात काम करतात हे स्पष्ट होतं. व्ही सिस्टीम विभागात काम करतो आणि डी सुद्धा सिस्टीम विभागात काम करतो, त्यामुळे इथं ह्या खुणा येतील, इथं ह्या खुणा येतील. आता आपल्याला
ह्याचा आधार घेता येईल की जीच्या विभागाचा एकमात्र व्यक्ती कोलकात्याला कार्यरत आहे. मग जीच्या विभागामध्ये अजून कोण असू शकतं? तर एच, के आणि एफ. तर एच कुठे काम करतो ते स्पष्ट आहे, त्यामुळे तो व्यक्ती एच नसणार आहे. के किंवा एफ, एफ सुद्धा कुठे काम करतो ते स्पष्ट आहे, मुंबईला काम करतो, त्यामुळे हा नसणार आहे. जीच्या विभागाचा एकमात्र अन्य व्यक्ती के असणार आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं. इथं ही खून झाल्यामुळे इथं ह्या खून आपण करू शकतो. इथं एच ह्या दोन खुणा झाल्यामुळे ही खून आपण करू शकतो. आणि ही खून केल्यामुळे इथं तीन व्यक्ती झालेले आहेत, फुलफिल झालेला आहे हा विभाग, ही खून करू शकतो. इथं एफ साठी ही खून करू शकतो. आपल्याला विचारलेला प्रश्न काय आहे बघू. खालीलपैकी कोणता व्यक्ती समूह मार्केटिंग विभागात काम करतो? आपल्या प्रश्नाचं उत्तर मार्केटिंग विभागामध्ये बी, एच आणि टी. बी, एच आणि टी कुठे आहे पहा. मला वाटतं ड या ठिकाणी बी, एच आणि टी आहे. तर हे तिघे जण मार्केटिंग विभागात काम करतात असं आपल्याला दिसतं. पर्याय क्रमांक बी, एच, टी. ड म्हणजेच पर्याय क्रमांक ड पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे. बी एच टी पर्याय क्रमांक एक ड. इथं सुद्धा बहुतेक चुकून दुसरं उत्तर दिलेलं असण्याची शक्यता आहे. पहा एकदा आपण जे केलेलं आहे ते बरोबर आहे, त्या अनुषंगाने उत्तर असलं पाहिजे. उर्वरित चार्ट आपण भरू शकतो. भरायचंच म्हणलं तर जर आपण इकडे पाहिलं की मार्केटिंगवाले हैदराबाद हे झालं, जीच्या विभागाचा एकमात्र अन्य व्यक्ती कोलकात्याला असणार आहे. जीच्या विभागाचा कोण आहे? के. के कुठं कार्यरत आहे? तर हा असेल कोलकात्याला. म्हणजे तो इकडे नाही, इकडे नाही, इकडे नाही. इथं कोण झाली म्हटल्यावर इथं कोण येईल, इथं कोण येईल. त्यानंतर आणखी कुठे कोण करता येते का पहा. टी आणि टी यांच्या ऐवजी इतर व्यक्तीबरोबर काम करायचे आहे. आर ही स्त्री आहे. चला आपण त्याची नोंद घेऊ. आर ही समजा स्त्री आहे, स्त्रीची खून तिला केली. तिला पी आणि टी यांच्या ऐवजी इतर व्यक्ती बरोबर काम करायचे आहे. म्हणजे आर ही व्यक्ती पी बरोबर आणि टी बरोबर काम नाही करत आहे. एस आणि यू हे दोघे पुरुष. एस पुरुष आहे, यू पुरुष आहे. त्यांना फक्त क्यू बरोबर काम करायची इच्छा आहे. त्यांना फक्त क्यू बरोबर काम करायचे आहे. थोडक्यात मग हे एस आणि यू जर पुरुष असतील आणि त्यांना क्यू बरोबर काम करायचे आहे आणि प्रत्येक गटात एक स्त्री असणं गरजेचं आहे, म्हणजे क्यू ही नक्की स्त्री असणार आहे. पीला अपरिचित व्यक्तीवर काम करण्याची संधी हवी असल्याने गट एक मध्ये राहायचे आहे. गट एक मध्ये कोण असणार आहे? पी असणार आहे. फी ही व्यक्ती गट तीन मध्ये आहे. फी ही व्यक्ती गट तीन मध्ये आहे. तर पहा नक्कीच व्यक्ती किती आहेत? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सात व्यक्ती असतील आणि ह्या तीन व्यक्ती एकाच गटात असतील तर तो गट नक्कीच दोन असेल. कारण इथं पी आहे, इथं व्ही आहे. एका गटात तीन, दोन आणि दोन, सात व्यक्ती होतात. म्हणजे ह्या मधल्या गटात असले पाहिजेत. एस, यू हे पुरुष आहेत आणि क्यू ही व्यक्ती स्त्री आहे. आणि हा जो गट आहे तो फुलफिल झालेला आहे. ह्या गटामध्ये दोन व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्ती सोबत आणखी एक एक व्यक्ती असेल. मग आता आर ही जी व्यक्ती आहे ही पी बरोबर आणि टी बरोबर काम करत नाही. म्हणजेच पी आणि टी ह्या इथं असणार, पी बरोबर टी असणार आणि आर जो आहे, जी आहे ती इथं असणार. आर ही स्त्री आहे असं दिलेलं आहे. टी हा आरचा भाऊ आहे अशी एक ओळ आहे शेवटची. टी हा आरचा भाऊ आहे म्हणजे टी हा नक्कीच पुरुष आहे. तो आरचा भाऊ आहे असे दिलेले पुरुष आहे. हा पुरुष आहे म्हणजे ह्या गटात एकतरी स्त्री असायला हवी, म्हणून ही स्त्री असणार आहे हे आपण जाणू शकतो. तर विचारलेले आपल्याला प्रकल्पाच्या सहभागी झालेल्या स्त्रियांची संख्या निर्देशित करणारा पर्याय निवडा.
जर समजा ही एक स्त्री आहे, ही एक स्त्री आहे आणि ही एक स्त्री आहे, प्रत्येक गटात एक एक स्त्री आहे, तीन स्त्री आहेत, हा पुरुष आहे, हा पुरुष आहे, हा पुरुष आहे, मात्र व्ही बद्दल आपल्याला अंदाज करता येत नाही की तो पुरुष आहे की स्त्री आहे. त्यामुळे ह्या तीन स्त्रिया फिक्स आहेत आणि ही जर स्त्री असेल तर चौथी स्त्री असू शकते. त्यामुळे स्त्रिया किती असतील प्रकल्पामध्ये, ह्याचं उत्तर तीन किंवा चार पैकी एक असं असू शकतं, जे तिसऱ्या पर्यायात दिलेलं आहे, पर्याय क्रमांक तीन. ओके, पुढचा प्रश्न. ह्या प्रश्नामध्ये 60 नंबरचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नामध्ये उत्तर अन्सर की मध्ये चुकीचं दिलं गेलेलं आहे. चौथ अन्सर दिलेलं आहे माझ्या मते आणि ते अन्सर येत आहे एक नंबरच. जर हे जर ह्या बाजूला आणि हे ह्या बाजूला जर असं पाडलं किंवा बसवलं तर ती आकृती एक प्रमाणे दिसेल असं आपल्याला दिसतं. कारण बारकाईने पाहिलं तर हे जे दोन चौरस आहेत, ठोकळे आहेत, ते ज्यावेळेस इकडं पडतील त्यावेळेस त्याच्यावरती बाकीचे सर्व ठोकळे अधांतरी राहतील आणि ते इथं दिलेलं आहे. इथं एक, दोन आणि तीन आहे, तीन ठोकळे आहेत. खरं तर दोनच ठोकळे सर्वात खाली यायला पाहिजे, तिसरा दिल्यामुळे हे चूक आहे. आणि वरती सुद्धा इथे ठोकळा दिलेला नाही, याच्यावरती एक ठोकळा येणं गरजेचं आहे. इथं गॅप मध्ये पडणार नाही, कारण एक दोन तीन, एक दोन तीन असे जर एक दोन तीन, एक दोन तीन आले तर सहाच जागामध्ये आहेत, कारण मध्ये सातवी जागा नाही म्हणून हे येणार नाही. आता हे का नाही, तर हा जो वरचा ठोकळा आहे हा उभं राहिल्यानंतर ही ओळ पहिली असेल, ही दुसरी असेल, तिसऱ्या ओळीमध्ये तो वरती यायला पाहिजे, तिसऱ्या ओळीतला वरचा ठोकळा तिसऱ्या ओळीत यायला पाहिजे. इथं मात्र तो दुसऱ्याच दिलेला आहे, त्यामुळं हे येणार नाही. पर्याय क्रमांक एक बरोबर आहे. पुढचं एक गणित आहे पहा, 61 नंबरच. छोटे विमान हवा स्थिर असताना 320 किलोमीटर प्रतितास किलोमीटर प्रतितास वेगाने जाते, हवा 40 किलोमीटर प्रतितास वेगाने कायम वाहत आहे, वाहत्या हवेच्या विरोधी दिशेला यात्रा करण्यास एकूण 135 मिनिटे लागतात, त्या विमानाला परतीच्या दिशेने हवेच्या दिशेने यात्रा करण्यास किती काळ लागेल, हवेच्या दिशेने यात्रा करण्यास किती काळ लागेल. पहा इथं आपल्याला अंतर दिलेलं नाही, त्यामुळे सुरुवातीला अंतर काढावं लागतं. दोन साधारण सूत्र मी इथं लिहितो जे नेहमी वापरतात. अंतर कसं काढतात, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, आणि शेवटी आपल्याला उत्तरामध्ये काय काढायचंय, किती काळ लागेल म्हणजे वेळ काढायचा आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग, ह्या दोन सूत्रांच्या आधारे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. पहिल्यांदा अंतर काढून घेऊ काय, अंतर काढण्यासाठी वेग किती आहे बघा. स्थिर विमानाचा वेग 320, वेग 320 अधिक 40 हवेचा, सॉरी सुरुवातीला ते विरोधी दिशेला यात्रा करते, म्हणजे इथं 40 न वेग कमी होणार, 320 वजा 40 बरोबर 280 किलोमीटर प्रतितास एवढ्या वेगानं हवेच्या विरोधी दिशेनं ते प्रवास करत. वेग आहे 280. अंतर काढण्यासाठी 280 वेग गुणिले वेळ किती लागलाय तासांमध्ये, 135 मिनिटे, म्हणजे 135 मिनिटे त्याचे तास केले तर 60 मिनिटांनी भागावं लागेल त्याला, जे तास होतील. तर वेळ वेग गुणिले वेळ बरोबर अंतर, मग अंतर निघेल इथे किती पहा, 0 0 2 3 6 14 3 4 12 3 5 15 बरोबर 14 5 70 0 44 7 14 56 7 63 630 किलोमीटर एवढा एवढं काय आलं अंतर आलं. आता आपल्याला वेळ किती लागतो हे काढायचं आहे, म्हणजे अंतिम उत्तर. हवेच्या
दिशेने जाण्यासाठी किती वेळ लागेल हे काढायचं आहे. वेळ काढण्यासाठी वेळ बरोबर अंतर किती आहे 630 किलोमीटर भागिले वेग. वेग आता किती होणार स्वतःचा 320 अधिक वाऱ्याचा 40 म्हणजेच 360 होणार. 630 भागिले 360 एवढा वेळ लागणार. हा वेळ तासांमध्ये येणार, हा वेळ तासांमध्ये येणार, पण आपल्याला प्रश्नामध्ये मिनिटात विचारलेला आहे. म्हणजे हा तासात आलेला वेळ पुन्हा आपल्याला मिनिटात करण्यासाठी 60 ने त्याला गुणावंच लागणार. ह्याचा भागाकार करून गुणण्यापेक्षा डायरेक्ट गुणलं तर डायरेक्ट उत्तर निघेल आपल्याला. तर 0, 6, 6, 36, 6, 10, 60, 3, 2, 6, 3, 21, 5, 21 × 5 बरोबर 105 मिनिटे लागतील, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. पहा काय केलेलं आहे, पहिल्यांदा अंतर काढलं आणि ते वेग आणि वेळ यांच्या गुणाकारातून काढलं. मग वेग आहे 320 − 40 = 280, हा वेग आपण कसा काढला, तर स्थिर हवा स्थिर असताना विमानाचा स्वतःचा वेग आहे 320, पण हवेमुळं विरुद्ध जाताना त्याचा 40 स्पीड कमी होणार, कारण हवेचा स्पीड तेवढा आहे, म्हणून त्याचा स्पीड होतो 280. 280 स्पीडनं वेळ किती लागलाय त्याला 135 मिनिटं, त्याचे तास करण्यासाठी त्याला 60 ने भागलं, ह्यांचा गुणाकार म्हणजेच अंतर असतं, ते निघलं 630 किलोमीटर. पुन्हा आपल्याला विरुद्ध हवेच्या दिशेने जाताना तेवढ्याच अंतरासाठी वेळ किती लागेल हे काढण्यासाठी वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग वेळ बरोबर अंतर 630 किलोमीटर निघलं होतं भागिले हवेच्या दिशेने वेग असणार स्वतःचा 320 अधिक हवेचा 40 म्हणजे 360. 630 अंतर भागिले 360 वेग हे निघणार आपल्याला, वेळ निघणार तासामध्ये पण विचारलाय मिनिटामध्ये, म्हणून आपण 60 मिनिटांनी गुणलं, कारण कुठल्याही तासाचे मिनिट करताना आपण 60 ने गुणत असतो. मग ह्याचा गुणाकार 105 मिनिट येतो, जे उत्तर दुसरे पर्यायात आहे. पुढे 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी होता, 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता? 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? थोडक्यात आपल्याला इनडायरेक्टली प्रश्न असा आहे की शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2000 रोजी कोणता वार होता? गुरुवार होता. तर 26 जानेवारी 2001 रोजी कोणता वार आहे? तर पहा, आपण जर संपूर्ण दिवस मोजले तर आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी ह्यातले दिवस मोजावे लागतील. सप्टेंबर मधले पहिले 5 सोडले तर 25 दिवस उरतात, ऑक्टोबर मध्ये 31 दिवस असतात, नोव्हेंबर मध्ये 30 दिवस, डिसेंबर मध्ये 31 दिवस आणि जानेवारीचे 26 दिवस. ह्यांची जर बेरीज केली 5 × 6 = 7, 7 × 6 = 13, चाल 1 × 3 = 6, 3 × 9 = 12, 2 = 14, 143 दिवस. ह्यांचे जर आठवडे तयार केले, आठवडे म्हणजे प्रत्येक आठवड्याला गुरुवार येणार आहे, गुरुवार गुरुवार गुरुवार, ह्यांना जर 7 न भागलं 143 / 7 तर पूर्ण भाग जाऊन 3 दिवस उरतील, 7 × 2 = 14, 0 म्हणजे 3 बाकी राहील, म्हणजे 3 दिवस उरतील, ते 3 दिवस फक्त गुरुवारने पुढे जाईल. म्हणजे गुरुवारचा शुक्रवार 1 दिवस, शनिवार 2 दिवस आणि रविवार 3 दिवस. 3 दिवसाने गुरुवार फक्त पुढे जाईल आणि त्याचं उत्तर रविवार असेल, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. ओके.
पुढचा प्रश्न, याच्यामध्ये एक साधं तत्व वापरलेलं आहे की हे हा जो डार्क भाग आहे हा विरुद्ध दिशेला म्हणजे इथे येतो आहे, इथून तो परत विरुद्ध दिशेला म्हणजे इथे जातो आहे. तर इथला डार्क भाग इथे इथे असणारी आकृती जर आपण पाहिलं तर ती फक्त या ठिकाणी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका कुटुंबाच्या मासिक खर्चाचा एक हिस्सा स्थिर आहे तर दुसरा हिस्सा गव्हाच्या किमतीनुसार बदलतो. जेव्हा गव्हाची किंमत 250 प्रति क्विंटल असते, 250 रुपये प्रति क्विंटल, तेव्हा मासिक खर्च किती असतो? 1000. गव्हाची किंमत 240 असते म्हणजे 10 रुपये खर्च कमी होतो, तेव्हा खर्च 980 एवढा होतो. म्हणजे इकडं 10 कमी झालं की इकडं 20 कमी होते, म्हणजे दुपटीचा फरक पडतोय. जर समजा गव्हाची किंमत 350 झाली म्हणजे इकडून 350 झाली म्हणजे 100 फरक पडला, तर कुटुंबाचा मासिक खर्च कितीने वाढणार? तर इकडे 200 वाढणार, डबल वाढणार, आणि तो 1200 रुपये होणार. 1200 पर्याय क्रमांक 3. एक वस्तूची दर्शनी किंमत 500 आहे, ती वस्तू 20% आणि 10% सलग 2 सवलतीने विकल्यास त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल? तर पहा, 500 रुपयाची वस्तू डायरेक्ट आपण पहिल्यांदा 20% सवलत दिली तर तिची किंमत होईल 80%, म्हणजे एवढी किंमत होईल. ह्या किमतीवर पुन्हा 10% सवलत म्हणजे पुन्हा त्याची किंमत 90% होईल. ह्यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला अंतिम उत्तर मिळेल. हे 20 गेले, हे 20 गेले, हे 20 गेले, हे 20 गेले. 5 × 8 40, 40 × 9 36, म्हणजे 360. 360 पर्याय क्रमांक 3. पुढे अ आणि ब यांनी अनुक्रमे 35,000 आणि 2,000 गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. अ ब आणि क हे त्यामध्ये तिघे जण आहेत, त्यांची भांडवल गुणिले मुदत अशा प्रकारे आपण मांडणी करू शकतो. तिघांचं भांडवल, तिघांची मुदत. अच आणि बच 35,000 20,000. अच भांडवल आहे 35,000 × मुदत पाहूया किती आहे. बच भांडवल आहे 20,000, मुदत पाहूया किती आहे. 5 महिन्यानंतर ब ने तो व्यवसाय सोडला, म्हणजे ब त्या व्यवसायामध्ये फक्त 5 महिने होता. त्याच्याऐवजी क ने 15,000 गुंतवून त्या व्यवसायात सहभागी झाला. वर्षाच्या शेवटी म्हणजे क च भांडवल 5 महिन्यानंतर वर्षभर म्हणजे 7 महिने राहिलं. अ मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे 12 महिने होता. ह्यांचं प्रमाण जर काढलं आपण, 3 0 3 0 3 0 गेले, 5 7 5 4 5 3 तिघांनाही समान संख्यांनी भागलं तर 12 7 84, 4 5 20 आणि 3 7 21 असं प्रमाण येईल. आणि मग नफा किती झालाय? 84,125 झाल्यास ब चा वाटा किती? जर या 3 भागांची बेरीज केली, बेरीज का करायची? कारण 84,125 ह्या नफ्याचं वाटप करताना त्या नफ्याचे 84 भाग अ ला, 20 भाग ब ला आणि 21 भाग क ला द्यायचे आहेत. त्यासाठी 84 + 20 = 104 + 21 = 125 भाग करावे लागतील पहिल्यांदा, म्हणजे 125 भागांनी त्याला भागावं लागेल आणि मग एक एक भाग निघेल आणि तो एक एक भाग असे 20 भाग ब ला द्यायचे आहेत. आणि त्याचंच विचारलंय आपल्याला, म्हणजे डायरेक्ट ह्याला 20 जर गुणलं तर आपल्याला उत्तर निघेल अंतिम उत्तर. तर मग 25 भाग दिला, 25 × 5 = 25 × 75 खाली 9 राहिले, 91. पुन्हा 25 × 75 16 राहिले,
162 झाले, पुन्हा 25 सख 150, पुन्हा 12 राहिले 5, 125 म्हणजे 25 5 16, पुन्हा 5 ने भाग दिला आपण तर 5 4 20, 3365 गुणिले 4 बरोबर 4 5 20, 4 2, 4 6 24 आणि 2 26, 4 2, 4 3 12 आणि 2 14, 7 1, 4 3 12 आणि 1 13460, पर्याय क्रमांक 3 असं असेल उत्तर। पुढचा प्रश्न पहा, ब चा वाटा असेल 13460, विचारले तेच। ओके, ए बी सी डी ई आणि एफ हे 6 जण एका वर्तुळाकार टेबलाभोवती बसले आहेत, त्यांचा बसण्याचा क्रम उदाहरणात दिला आहे, त्याप्रमाणे आहे असे नाही, याबाबत असे निरीक्षणात आले आहे की ए हा डी आणि एफ यांच्या मध्ये बसला आहे, तर वर्तुळ दिलेला आहे, वर्तुळ काढावं लागेल आपल्याला, आणि 6 जणांची व्यवस्था 1 2 3 4 5 6 ए हा डी आणि एफ च्या मध्ये बसला आहे, कुठे लिहा, ए हा डी आणि एफ च्या मध्ये बसलेला आहे, सी हा डी च्या समोर बसला आहे, सी हा डी च्या समोर बसला आहे, डी आणि ई हे एकमेकांचे शेजारी नाहीत, डी आणि ई हे एकमेकांचे शेजारी आहेत, म्हणजे ई कुठे असेल, इथे असेल, आता इथं राहिला कोण, मला वाटतं बी राहिला, तो इथं असेल, खालपैकी कोणते वाक्य योग्य आहे, ए बी च्या समोर बसला आहे, ए बी च्या समोर बसलेला आहे हे वाक्य चूक आहे, डी हा ई च्या समोर बसला आहे, चूक आहे, सी आणि बी हे शेजारी आहेत, चूक आहे, बी आणि ई हे शेजारी आहेत, बरोबर आहे, बी आणि ई हे शेजारी आहेत, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। चला पुढचा प्रश्न, एक व्यक्ती ए वरून बी या ठिकाणी जातो, थोडस शब्दामध्ये फरक आहे, फरक झालेला आहे, एक व्यक्ती ए वरून बी या ठिकाणी जातो पण तो फक्त उजवीकडे किंवा खाली वळू शकतो, तर ए हून बी या ठिकाणी जाण्यासाठी किती मार्ग उपलब्ध आहेत, आता इथे जर आपण पाहिलं तर पहा लाल अक्षरामध्ये काढता येईल आपल्याला, तर 1 2 1 2 इथं, त्यानंतर हे असं, हे 3 मार्ग आणि इकडून 3 मार्ग आहेत, 1 त्यानंतर 2 आणि 3, म्हणजे इकडून 3 आणि इकडून 3 असे 6 मार्ग आहेत, तुम्ही तपासून पहा, पडताळून पहा, 6 मार्ग आहेत, याचं उत्तर मला वाटतं आन्सर की मध्ये 7 असं दिलेलं आहे, तर तिथं करेक्शन करून घ्या, माझ्या मते 6 मार्ग असायला पाहिजेत। पुढे झेब्रा हा शब्द असा दिला आहे, लिहिला जात असेल तर कोब्रा हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल, हे साधं आहे, त्याचे क्रमांक दिलेले आहेत, झेब्रा झेड ई बी याप्रमाणे, झेड 26 ई 5 बी 2 अशा प्रकारे, जर आपण कोब्रा ह्याच टाकलं तर पर्याय क्रमांक 2 प्रमाणे येईल, तुम्ही काढून पहा। पुढे हे पण सिंपल आहे, 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16 बेरीज 20, 3 चा वर्ग 9, 9 चा वर्ग 81 बेरीज 90, 1 चा वर्ग 1, 7 चा वर्ग 49 आणि बेरीज येणार 50, पर्याय क्रमांक 3। पुढे आकृती जर पाहिली आपण व्यवस्थित तर प्रत्येक ठिकाणी एक बदल झालेला आहे, याच्या वरती आलेला आहे, परत इकडं एक, इकडे एक येऊन ते अँटी क्लॉकवाईज एक स्टेप असं वळलेलं आहे, पुन्हा आणखी इथे एक रेषा वाढून अँटी क्लॉकवाईज
पुन्हा हे असं वळलेलं आहे, पुन्हा एक रेश वाढून इथं आलेलं आहे. ते वळलं तरी लक्षात येणार नाही, पण याच्यानंतरची जी रेषा आहे ती अशा ठिकाणी वाढणार की जिथं सुरुवातीला वाढली होती, वरती वरती रेषा असलेलं हे एकमेव पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे पहा, याच्यामध्ये इथं हे जर सर्कल पाहिलं तर 6 नंबर, 6 आणि 4 10 नंबर, 10 आणि 5 15 नंबर, 15 आणि 6 21 नंबर, तर अशा प्रकारे वाढत जाते. तर इथं येणार आहे 3, म्हणजे सी येणार आहे इथं. सी म्हणजे इथं 3 नंबर, 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21, अशा प्रकारे इथं सी येईल. आता इकडची बाहेरची संख्या काढताना 3 3 9 6 4 24 10 5 50 इथं येत. तर आतमध्ये सी इथं 50 15 सख्य 90, अशा प्रकारे सी 50 हा एकमेव पर्याय आहे. शेवटी ए येईल, ते कसं आहे ते पाहूया आपण. तर 5 आणि 4 9 4 9 आणि 5 14 14 आणि 6 20 20 आणि 7 27 27, म्हणजे झेड 26 आल्यानंतर ती 27 येत, म्हणून तिथं ए येईल पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, ह्यामध्ये एक एक आकृती जर आपण पाहिली, ही आकृती इथे, त्यानंतर इथे, त्यानंतर इथे, म्हणजे इथे यायला पाहिजे. इथून इथं यायला पाहिजे, पण इथं थोडस काहीतरी आकृतीमध्ये थोडीशी मिस्टेक असू शकते किंवा झालेली असू शकते. दुसरं कुठलं तरी चिन्ह पाहूया. जर समजा वर्तुळाकडे पाहिलं तर वर्तुळ इथून इथं जाताना ह्या कोपऱ्यात येतं, पुन्हा ह्या कोपऱ्यामध्ये, पुन्हा ह्या कोपऱ्यामध्ये, पुन्हा ह्या कोपऱ्यामध्ये. तर इथं वर्तुळ इथे यायला पाहिजे. इथं वर्तुळ असलेलं पर्याय आहे हे 2. आणि ह्यामध्ये जर निरीक्षण केलं, समजा दुसऱ्या कोणत्याही चिन्हाचं, तर मग आपल्याला काढता येईल. समजा सी आहे, सी सारखी दिसणारी आकृती पुढच्या आकृतीमध्ये इथे इथे आहे, पुन्हा इथं आहे, पुन्हा इथं आहे, पुन्हा इथं आहे, तर पुन्हा ती इथे येईल. तर अशा प्रकारे इथे यायला पाहिजे आकृती पर्याय क्रमांक 3. म्हणजे हा पर्याय कट होईल. आणि तिसरा पर्याय, कोणत्याही 2 चिन्हांना पडतळून पाहू शकता. ह्या एकंदरीत प्रश्नामध्ये, ह्या आकृतीमध्ये पुढे एखाद्या चिन्हात प्रिंट मिस्टेक पण असू शकते, ते थोडं करेक्शन करून समजून घ्या. दोन रिक्त जागा असलेली एक मालिका दिली आहे. ओके, पुढचा प्रश्न, त्या रिक्त जागा भरण्यासाठी योग्य पर्याय असा निवडा की ती मालिका अखंडित राहील. तर डी एफ जी, एफ एच आय, हा इथं कोणताही अंक घेतलेलं नाही. इथं मात्र 1 अंक आहे, इथं 2 अंक आहेत, पुढच्या ह्याच्यामध्ये 3 अंक असतील. म्हणजे इथं 2 2 2, इथं 2 2 2 असणार, इथं 2 2 3 असणार, आणि इथं 2 3 3, अशा प्रकारे ते वाढत जाते. तर मग अक्षराकडे जरी पाहिलं आपण, तर डी नंतर 1 सोडून एफ, एफ नंतर जी सोडून एच, एच नंतर आय सोडून इथं जे येणार, जे 1 सोडून एल येणार असं. तर मी इथं जे आणि एल असणारे कोणते पर्याय आहेत पहा. जे एल आहे, जे के आहे, चूक आहे, जे एल आहे, जे के आहे, हे चूक आहे. जे आणि एल असणारे 2 पर्याय आहेत. ह्याच्यामध्ये 2 2 2 2 2 3
दोन 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 तीन तीन म्हणजे हा चूक आहे. तर दोन 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 आणि दोन दोन तीन असा असणारा एक नंबरचा पर्याय आहे असं आपण पटकन उत्तरापर्यंत जाऊ शकतो. बाकी अक्षर तुम्ही पडताळून पाहू शकता. चला 75 शेवटचा प्रश्न आहे याच्यातला. PZH आता ही जी मालिका आहे ही वरच्या दिलेल्या मालिकेनुसारच शोधायची आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा पहिला अक्षर पहिला अक्षर पहिला अक्षर पहिला अक्षर हे जर पडताळून पाहिलं आपण तर पी डब्ल्यू इथं पहिलं अक्षर काय येते पहा. पी डब्ल्यू आणि एस तर पी इथे येते डब्ल्यू इथे येते एस डायरेक्ट इथे येते म्हणजे पी नंतर डब्ल्यू येण्यासाठी एक दोन तीन चार अक्षर मध्ये सोडलेले आहेत. डब्ल्यू नंतर हे अक्षर येण्यासाठी एक दोन तीन चार सोडलं तरी ओ येईल इथं. ओ ओ कोणत्या पर्यायात आहे एक आणि दोन म्हणजे हे कट होईल हे कट होईल. त्याच्यामध्ये दुसरा अक्षर जर पाहिलं तर झेड ओ इथं काहीतरी आणि डब्ल्यू समजा झेड ओ हे इथं काहीतरी येईल आणि इथं डब्ल्यू पाहूया आपण. झेड नंतर ओ हे झेड आहे त्याच्यानंतर ओ आहे ओ रिवर्स बहुतेक येत आहे. ओ नंतर काय येईल पहा इथं डब्ल्यू आहे म्हणजे इथं डब्ल्यू आलेला आहे. ओके म्हणजे मध्ये तीन अक्षर सोडलेले आहेत नंतर बहुतेक दोन अक्षर सोडून एफ घेतलाय आणि नंतर एक अक्षर सोडून डब्ल्यू घेतलाय म्हणजे ते एफ यायला पाहिजे. एफ येणारा पर्याय दोन नंबरला दिलेला आहे अशा प्रकारे हा पर्याय कट होईल. चला पुढचा प्रश्न पहा. डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे. इथे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाकडे स्वच्छतालय असावे यासाठी धोरण निश्चित केले आहे कारण बहुतांशी रोगराई आणि साथरोग मनुष्य प्राण्याची विशेषत आढळणारे ई कोली जंतू पाण्यात मिसळून ते दूषित झाल्याने होत आहेत होत असतात. या रोगांमुळे जीवितहानी वाया जाणारे मनुष्य दिवस आणि रोजगार हानी तसेच औषधोपचारच होणारा खर्च प्रचंड असतो. महिलांची होणारी कुचंबना ही एक महत्वाची बाब आहेच. जीवनाचा आधार म्हणजे प्रतिष्ठेने जगणे असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. याचप्रमाणे गावातील पर्यावरणही दूषित होते. वस्तुतः मनुष्यविष्ट शास्त्रोक्त पद्धतीने हाताळल्यास तो सेंद्रिय खताचा एक महत्वाचा स्रोत आहे असे असतानाही आणि शौचालय न वापरण्याचे गंभीर परिणाम होत असूनही शौचालय असणाऱ्या राज्यातील ग्रामीण कुटुंबांची संख्या 60% आहे व या 60% पन्नास टक्के त्याचा प्रत्यक्ष वापर करतात. या अपयशाचे कारण जे सांगितले जाते ते असे आहे शासनाचे शौचालय बांधकाम धोरण हे बांधकाम प्रणित असून त्यामध्ये शौचालयाचा वापर न केल्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामाबाबत जनमानसात जागृती करणे व त्यांना शिक्षित करणे याचा अभाव आहे. त्यामुळे शिक्षण प्रखर लोकशिक्षण अभियानाची आज नितांत आवश्यकता आहे असे वाटते. जर तुम्हाला अशा लोकजागृती अभियानाचा ढाचा तयार करण्यास सांगितल्यास त्यामध्ये प्राधान्यक्रमानुसार आपण कोणते संदेश अंतर्भूत कराल. अ पहा शौचालयाच्या नियमित वापरामुळे उघड्यावर शौचास बसण्यामुळे आरोग्यावरील होणारे घातक परिणाम कमी होतील ह्या पर्यायासाठी अडीच मार्क दिलेले आहेत. दुसरा जो पर्याय आहे गावातील म्हणजे हा पर्याय पहिल्यांदा घ्यायचा आहे आपल्याला एक नंबरला. इतर पर्यायांपेक्षा गावातील स्वच्छ वातावरण टिकून ठेवता येईल किंवा मानवी प्रतिष्ठा विशेषतः महिलांची प्रतिष्ठा राखता येईल कृषी उत्पादकता व अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल हे नंतरचे पर्याय आहेत. अ पर्याय पहिल्यांदा घेतला पाहिजे. त्यानंतर
दोन नंबरचा पर्याय घेतला हा घ्यावा लागेल, तीन नंबरला हा आणि चार नंबरला हा. तर कोणताही सेन्स वापरला किंवा कोणत्याही प्रकारे पाहिलं तरी आरोग्यावरचे घातक परिणाम हे पहिलं प्राधान्य असलं पाहिजे. स्वच्छ वातावरण, सौंदर्य हा दुसरा प्राधान्यक्रम पाहिजे कुठल्याही अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून. नंतर महिलांची प्रतिष्ठा, मानवी प्रतिष्ठा हा नंतरचा भाग आहे. आणि उत्पादकता किंवा अर्थव्यवस्था हा अगदी शेवटचा भाग असला पाहिजे. त्यामुळे अ ब कड ह्या पर्यायासाठी 2.5 मार्क आहेत. तर असा क्रम लावला तर ह्याला 2 मार्क आहेत, असा क्रम लावला तर 1.5 मार्क आहेत, आणि असा क्रम लावला तर ह्याला 0 मार्क आहेत. ड पहिल्यांदा घेतलं तर 0 मार्क आहे. चांगला प्रश्न आहे, व्यवस्थित पहा. जिल्ह्यात बऱ्यापैकी क्षमता असलेले लघुसिंचन प्रकल्प विकसित करण्यासाठी 2 स्थळे आहेत. सिंचन विभागाचे प्रमुख म्हणून शासनाने तुम्हास योग्य स्थळ सूचित करण्यास सांगितले, जेणेकरून न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचे ध्येय साध्य करता येईल. स्थळ 1, स्थळ 2, ए बी सी. खर तर 3च हे आहेत, डी हे चुकून टाकलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये. ए बी सी हे 3 मुद्दे आहेत आणि तीनही मुद्दे दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. स्थळ 1 मध्ये ए या स्थळाला नैसर्गिक प्राधान्य असून धरणाकरता कमी खर्च येईल. स्थळ 1 मध्ये बी फायदा मिळणारी बरीचशी लोकसंख्या, मोठे प्रगतशील शेतकरी आहेत ज्यामुळे सकल राज्य उत्पादकतेत आणि कृषी उत्पादनात भर पडेल. स्थळ 1 मधलं सी आहे, येथील सदन शेतकऱ्यांनी नगदी पिकाची उत्पादनासाठी भूजलाचा प्रचंड वापर केल्याने भूजल पातळी खालावली आहे व या शेतकऱ्यांना डाळी व कडधान्य उत्पादनात अजिबात रस नाही. खरे तर या भागातील अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी बाहेरून धान्य आयात करावे लागते. स्थळ 2 आहे, त्याच्यामध्ये ए बी सी असं आहे. पहा, ए पाण्याचा पुरेसा स्त्रोत उपलब्ध असला तरी बांधकाम महागडे होईल व स्थळ क्रमांक 1 पेक्षा 75% जादा खर्च येईल. म्हणजे स्थळ 2 हे खर्चिक आहे, तिथं धरण बांधणं खर्चिक आहे. पुढे बी, स्थळ 2 मधलं बी, बहुतांश लोकसंख्या आदिवासी, लहान व अतिलहान शेतकरी असून सिंचन सुविधेचा वापर करून स्वतःची आर्थिक परिस्थिती विकसित करण्याची त्यांची प्रचंड क्षमता आहे. क्षमता हा शब्द राहिलेला तिथं. जरी लाभ क्षेत्रातील अतिशय जमीन अतिशय सुपक आहे आणि एकदा पाणी आले की उत्पादकता वाढीची प्रचंड क्षमता असली तरी शेतकरी त्यांच्या गरिबीमुळे व तांत्रिक मार्गदर्शनाच्या अभावामुळे धरणाचा पुरेपूर वापर करण्यास कदाचित असमर्थ ठरतील. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला पर्याय निवडायचे आहेत. तर 2.5 मार्क दिलेले आहेत पर्याय क्रमांक 3 साठी. ते का दिलेले आहेत त्याची चर्चा करू आपण. स्थळ 2 खाली नमूद बी करण्याकरता स्थळ क्रमांक 2 ची शिफारस करणार. बघा, स्थळ 2 खाली नमूद बी ते जर पाहिलं आपण तर बहुतांश लोकसंख्या आदिवासी, लहान व अतिलहान शेतकरी असून सिंचन सुविधेचा वापर करून स्वतःची आर्थिक परिस्थिती विकसित करण्याची जी प्रचंड क्षमता आहे. पहा, तिथं एकतर आदिवासी राहतात, ते अत्यंत अविकसित आहेत असतात, त्यांनाच आदिवासी म्हणतात सामान्यपणे. आणि लहान आणि अतिलहान शेतकरी आहेत ज्यांची परिस्थिती सुधारण्याची खूप जास्त गरज आहे. आणि जर सिंचन सुविधा उपलब्ध करून दिली तर ते कष्ट मेहनत करून तिथं प्रचंड स्वतःची आर्थिक प्रगती विकसित परिस्थिती विकसित करू शकतात. मग हाच मानवी दृष्टिकोन अधिकाऱ्यात असलं पाहिजे हे गृहित धरून ह्या पर्यायाला 2.5 मार्क दिलेले आहेत. पहा, 2.5 मार्क. त्यानंतर 2 मार्क दिलेले आहेत पहिल्या पर्यायाला, त्याला 2 मार्क दिलेले आहेत. स्थळ 1 खाली नमूद ए व बी कारणासाठी स्थळ क्रमांक 1 ची शिफारस करणार. स्थळ क्रमांक 1 चे ए आणि बी स्ट्रॉंग पॉइंट आहेत थोडेसे, कारण नैसर्गिक प्राधान्य धरणाकरता कमी खर्च येईल. शासनाचा पैसा वाचवणे हे अधिकाऱ्याचं पहिलं धोरण असलं पाहिजे, म्हणजे प्राधान्याचं धोरण असलं पाहिजे त्यामुळे. आणि बी कारण स्थळ 1 च्या खाली बी कारण असं आहे की तिथे बरेचसे मोठे प्रगतिशील शेतकरी आहेत त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढलं की राज्य उत्पादनात आणि कृषी उत्पादनात भर पडेल, कारण त्यांचं क्षेत्र मोठं आहे आणि तिथलं उत्पादन वाढणं म्हणजे राज्याचं उत्पन्न उत्पन्नात मोठी भर पडेल असं एक मत होऊ शकतं. त्यामुळे ह्याला 2 मार्क दिलेले आहेत, म्हणजे ते पण अगदी चुकीचं आहे असं नाही.
दीड मार्क ह्याला दिलेला आहे दुसऱ्या पर्यायाला. सळ एक खाली नमूद सी करण्याकरता सळ क्रमांक एक ची शिफारस करणार नाही. सी मध्ये असं दिलंय की तिथले सदन शेतकऱ्यांनी नगदी पिकाच्या उत्पादनासाठी भूजलाचा प्रचंड वापर केल्याने भूजल पातळी खालावली आहे. भूजल पातळी खालावणं हे पर्यावरणाच्या आणि एकंदरीतच पुढच्या पिढ्यांसाठी धोकेदायक आहे. व या शेतकऱ्यांना डाळी व कडधान्य उत्पादनात अजिबात रस नाही. खरं तर डाळी कडधान्य ह्यामुळं जमिनीचा पोत सुधारतो, उत्पादकता वाढते, जमिनीचा कस टिकून राहतो आणि हे केलं तरच शाश्वत शेती होऊ शकते. त्यामुळं त्याला प्राधान्य देणार असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. पण तो बाकीच्या ह्या पर्यायांपेक्षा कमी प्राधान्याचा विषय असणार आहे म्हणून त्याला दीड मार्क दिलेला आहे. आणि जो काही चौथा पर्याय आहे त्याला एक मार्क दिलेला आहे. दोन खाली नमूद ए व सी करण्याकरता सळ क्रमांक दोनची शिफारस करणार नाही. ए व सी कारण ही क्रमांक सळ क्रमांक दोनच्या शेतकऱ्यांचे निगेटिव्ह सांगणारे मुद्दे आहेत, निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, नकारात्मक मुद्दे आहेत, त्यामुळे त्यांची शिफारस करणार नाही असं दिलेलं आहे. त्यामुळे एक मार्क दिलेला आहे. ओके, वाचून व्यवस्थित विचार करा त्याच्यावरती. पुढे तुमच्या भागात एक देऊळ आहे, 78 प्रश्न आहे पहा. आणि अनेक भिन्नलिंगी व्यक्ती स्वतःच्या उपजीविकेसाठी तिथे राहतात, त्यासाठी ते लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे उकळतात. विभागातील एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या मनोविज्ञान विभागाला या समस्येचा अभ्यास करून अहवाल तयार करायला सांगितला. या अहवालाच्या आधारे तुम्ही एक दोन तीन चार मध्ये तिसरा पर्याय जो आहे तज्ञांच्या मदतीने ह्याला 2.5 मार्क दिलेला आहे. तज्ञांच्या मदतीने या लोकांशी संपर्क साधून त्यांना कौशल्य प्राप्तीसाठी स्वउद्योजक होण्यासाठी मदत कराल. ह्याला 2.5 मार्क देण्याचं कारण म्हणजे तुम्ही स्वतः सक्रिय आहात, स्वतः तिथं इंटरेस्ट घेत आहे, त्यांचं कौशल्य वाढवत आहात, जेणेकरून त्या कौशल्याच्या आधारे त्यांना कायमस्वरूपी रोजगार प्राप्त होईल आणि स्वउद्योजक होण्यासाठी मदत करणार. स्वउद्योजक झाले म्हणजे त्यांना इतरांपुढे हात पसरावे लागणार नाहीत. हा कायमस्वरूपी समूळ समस्येचं समूळ उच्चाटन करून कायमस्वरूपी उपाययोजना करणारा दृष्टिकोन दिसतो म्हणून त्याला 2.5 मार्क दिलेले आहेत. दुसरं त्यानंतरच याला 1.5 मार्क दिलेला आहे. शैक्षणिक संस्थांच्या मदतीने या लोकांसाठी कौशल्य प्रशिक्षण उपक्रम आयोजित कराल. आता शैक्षणिक संस्थांच्या मदतीने बघा, इथं थोडस ह्याला कमी महत्व देण्याचं कारण म्हणजे हे थोडस दुसऱ्यावर ढकलल्यासारखं आहे. ती गोष्ट किंवा ती जबाबदारी, सक्रिय सहभाग दिसत नाही इथं अधिकाऱ्याचा, त्यामुळे याला 1.5 मार्क दिलेला आहे. एक मार्क पहिल्या पर्यायासाठी दिलेला आहे. जबाबदार संस्थांशी लोकांना या परिस्थितीबाबत जागरूक करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात संपर्क साधाल. मग हे तर आणखी दूर ढकलतोय. अधिकारी हा ही जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर न घेता कुठल्या तरी संस्थांशी, कुठल्या तरी लोकांना, ते पण जागरूक करण्यासाठी, परिस्थितीबाबत जागरूक करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे हा काय भरीव उपाययोजना नाही. आणि हा दृष्टिकोन सुद्धा तेवढा परिणाम करेल असं म्हणता येत नाही, त्यामुळे त्याला एक मार्क आहेत. आणि चौथा जो पर्याय ह्याला 0 मार्क दिलेले आहेत. लोक या लोकांच्या पुढाऱ्यांना भेटून लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करणे थांबवा असे सांगाल, खूपच वरवरचा उपाय झाला. हे काय भरीव उपाययोजना किंवा भरीव परिणामकारक उपाय नाही येतो. असो शेवटचा प्रश्न, जिल्ह्याचे विभागाचे जिल्हाधिकारी म्हणून तुमच्याकडे विशेतील मुलांनी स्त्रियांची छेड काढल्याच्या अनेक तक्रारी समाजातील अनेक गटांकडून आल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की शाळा व महाविद्यालये पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही अध्ययन उपक्रमात गुंतवत नाहीत की ज्यामुळे त्यांची ऊर्जा व्यक्तिगत परिपूर्तीचे समाधान देणाऱ्या, समाजाच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या, यातून सर्जक व बौद्धिक कामाची मागणी होते अशा ठिकाणी प्रवाहित होईल. अनेक किशोरवयीन विद्यार्थी हे शाळा व महाविद्यालयांच्या बाहेर आहेत आणि ते कोणत्याही परिश्रमांशिवाय धनवान व ऐश्वरामी जीवनाची स्वप्ने पाहत असतात. यावर तुम्ही कोणता उपाय करण्याला प्राधान्य द्याल? एक दोन तीन आणि चार. इथं पहा, तिसऱ्या पर्यायाला शेवटचा प्रश्न वाचलेला आहे. आपण 79 आपण ह्याच्यानंतर घेऊया. तिसऱ्या पर्यायाला 2.5 मार्क दिलेले आहेत.
त्याचं कारण पहा, निवडक गैरशासकीय संस्थांना विनंती करून स्त्रिया व मुलींची छेड काढणाऱ्यांना विधायक सामाजिक कार्यात सहभागी करून घ्यायला सांगाल. इथं गैरशासकीय संघटना म्हणजे एनजीओ यांना विनंती करून त्यांना विधायक सामाजिक कार्यात सहभागी करून घ्यायला सांगाल, म्हणजे त्यांच्या ऊर्जेचा आणि त्यांच्या वेळाचा अशा प्रकारे चांगला विनियोग होईल आणि तो ती एक चांगली उपाययोजना असू शकते. पुढे दुसऱ्या पर्यायाला दीड मार्क दिलेला आहे. या छेड काढणाऱ्यांच्या गट बैठका आयोजित करून त्यांना त्यांचा गट संघटित करायला मदत देऊन विविध युवा योजनांच्या सहाय्याने विभागातील विधायक कामात गुंतवून जायला सहाय्य कराल. आता ह्या एनजीओच्या पर्यायाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे, जास्त मार्क दिलेले आहेत आणि ह्या बैठका आयोजित करून वगैरे ह्यांना कमी प्राधान्य दिलेलं आहे. ह्याचं कारण एक सांगता येईल की हा जो उपाय आहे हा कमी कालावधीसाठी प्रभावी ठरेल आणि हा जो उपाय आहे हा जास्त कालावधीसाठी प्रभावी ठरेल. संस्थांना जबाबदारी दिली तर त्या जास्त काळ त्या गोष्टीमध्ये कार्य करतील. ह्या पहिल्या पर्यायाला एक मार्क दिलेला आहे, जिथे हा त्रास जास्त आहे ते पोलीस संरक्षणाची व्यवस्था कराल. पोलीस काय सदा सर्व काळ पुरत नाहीत, ते फक्त 4-2 दिवसासाठी ते परिणामकारक ठरेल. स्त्रिया व मुलींना उचित पेहराव घालण्याची सूचना कराल. हे एकदम बकवास पर्याय आहे. हा मुलांच्या वर्तनात सुधारणा करण्याचं सोडून मुलींना किंवा स्त्रियांना त्यांचे कपड्यांबद्दल मार्गदर्शन करणं म्हणजे एकदमच लोकशाही विरोधी पण आहे, ते मानवाधिकारांचं कुचंबन करणार पण आहे. हा 79 वा प्रश्न पाहूया. तुम्ही कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहात, मात्र एका भागात या कार्यक्रमाला लोकांचा मोठा विरोध आहे. तुम्ही लहान कुटुंबाविषयी लोकांना पटवून देऊ इच्छिता, सदर संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणती पद्धती वापराल? बघा, याच्यामध्ये तिसऱ्या पर्यायाला 2.5 मार्क दिलेला आहे. कुटुंब नियोजन साधनांचा वापर करणे कुटुंबाला प्रोत्साहन द्याल, तर प्रोत्साहनानेच ह्याचा परिणाम जास्त होऊ शकतो. 4 नंबरला 2 मार्क दिलेले आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्ती किंवा कुटुंब नियोजन साधने वापरणाऱ्या लोकांना स्थानिक लोकांशी बोलायला सांगाल. हा सुद्धा एक बरा ह्याच्यानंतरचा चांगला उपाय असू शकतो, कारण ज्या लोकांनी शस्त्रक्रिया किंवा कुटुंब नियोजन साधनं वापरलेली आहेत त्या लोकांनी सांगितल्यानंतर आणि आत्मविश्वास दिल्यानंतर बाकी कुटुंबही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि पहिला जो पर्याय आहे त्याला 1.5 मार्क दिलेला आहे, की आरोग्य आणि जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी कुटुंब मर्यादित ठेवणे कसे आवश्यक आहे स्थानिक लोकांना तार्किक दृष्ट्या समजावून सांगाल. आम्ही स्वतः समजावून सांगणं शेवटी हे परिणामकारक आहेत, पण प्रोत्साहन देणे एवढं किंवा अनुभवी लोकांनी सांगणे इतकं हे प्रभावी ठरणार नाही, त्याच्यामुळे त्याला 1.5 मार्क दिलेला आहे. उशीर लग्न आणि मुलांमध्ये सुयोग्य अंतराला पाठिंबा द्याल, त्याला 1 मार्क दिलेला आहे. हा थोडासा दूरचा उपाय आहे, वरवरचा उपाय आहे, त्यामुळे 1 मार्क दिलेला आहे. चला, अशा प्रकारे 80 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तुम्ही आणखी व्यवस्थित पाहून त्याचा अभ्यास करा. वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला ही चर्चा जास्त लांबवता येत नाही किंवा एका प्रश्नाला जास्त वेळ देता येत नाही. असो, चला, धन्यवाद. थँक्यू.